जानकी जीवन स्मरण जय जय राम। महाराज उठल्यावर पहिल्यांदा जानकी जीवन स्मरण जय जय राम म्हणायचे। रात्री झोपताना जानकी जीवन स्मरण जय जय राम। कुठलाही कार्यक्रम सुरू करताना जानकी जीवन स्मरण जय जय राम म्हणाल्याचा अर्थ काय आहे? अर्थ तसा सोपा आहे, जानकीचं जीवन काय आहे? लोक उत्तर देतील राम, नाही आहे, स्मरण जय जय राम। जय जय रामाचं स्मरण हे जानकीचं जीवन आहे। हा दार बंद केलं ना बरं झालं, कारण इथला वास परमार्थाचा आहे, प्रपंचाचा वास एवढा सुंदर आहे, तिकडे सगळे वास आहे। त्या सुवासातून मी दुर्वास म्हणत नाही, सुटलो मी आणि इथे आलो, मी लवकर निघालो होतो, म्हटलं हे आलं नाही तरी सुरू करूया। या दोन गोष्टी सांगूया, जानकी जीवन स्मरण जय जय राम म्हणजे जानकी सीता तिचं स्मरण जीवन काय, तर जय जय रामाचं स्मरण। आणि म्हणून ज्यावेळेला संपाती जटायूचा भाऊ, तुम्हाला माहीत आहे ते सूर्याला स्पर्श करायला निघाले होते, अशा वेड्या ते स्पर्धा लावायचे। हा धाकटा आहे जटायू, मोठा संपाती इतक्या वेगात उडाला आणि जवळ गेल्यानंतर त्याचे पंख जळाले आणि तो खाली पडला। खाली पडल्यामुळे तो पडला कुठे, तर समुद्राच्या काठाला, जिथे सेतुबंधनाचं काम होणार आहे, तिथेही वानर अत्यंत निराश होऊन बसलेले आहेत, एवढा समुद्र ओलांडून कोण जाणार। अशा वेळेला एक वानर म्हणतो की आपण परत गेलो सीतेचा शोध न लावता तर आपल्याला सुग्रीव मारणार आहे। त्यांनी सांगितलंच एकालाही जिवंत ठेवणार नाही, मग अशा वेळेला इथेच मेलेलं काय वाईट। असं एक वानर दुसऱ्याला म्हणताना या संपातीनं ऐकलं, त्याला पंख नव्हते म्हणून खुरडत खुरडत कुठेतरी उंदीर वगैरे तो खायचा, एरवी गिधाड होता तो, गिधाड म्हणजे ताजं मांस चालेल। मेलेल्याचा हा सुंदर आणि ते कुजलेलं सडलेलं ट्रीट, मेजवानी असते त्यांना, म्हणजे गिधाड काही खात नाही असं नाही आहे। गिधाड हा अधाशी, ग्रीड हा शब्द गृध या संस्कृत शब्दापासून आलेला आहे, गृध गीध हिंदीमध्ये ग्रीड, ग्रीड म्हणजे लालच। हा गरुडाच्या, हे मुद्दामून तुम्हाला सांगतोय की आता आपल्याला स्वतःची परीक्षा करायची आहे, आपण सगळेजण गरुडाच्या पक्षात घ्यावं। गरुडाचा पक्ष म्हणजे तो पक्ष्यांचा राजा आहे, पक्ष्यांचा राजा काय, त्याचे पंख अत्यंत पॉवरफुल आहेत, चोच चांगली आहे, उंच उडतो तो, कारण त्याचं शरीर स्ट्रीम लाईन्ड आहे। गिधाड त्याच्यापेक्षा मोठे पंख, त्याच्यापेक्षा भक्कम चोच, त्याच्यापेक्षा मोठा आकार, पण पोट एवढं खाऊन 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 झालेलं, उडता येत नाही। म्हणून गिधाड गरुडाला म्हणतो, तुला जे कळलं ते आम्हाला कळलं नाही। एकतर गरुड जातीनंच निराळ आहे, त्याचं पोटच लहान आहे, पण तरीसुद्धा तो खूप खाऊ शकतो, आवश्यक तेवढंच खातो। आणि गिधाड खात राहतो खात राहतो, न जाणो उद्या मिळालं नाही तर आजच खाऊन घेऊया। हा संपाती आहे, गिधाड आहे, त्याला खायला उंदीर वगैरे, कारण पंखच नाही आहे। ज्यावेळेला तो वानर म्हणतो की मरूया इथे, प्रायोपवेशन करूया, तो शब्द आहे, प्रायोपवेशन फक्त हवा घेऊया, अन्न नको पाणी नको, इथेच मरून जा, तिकडे गेल्यानंतर मरण आहेच। हा स्वतःशी काय म्हणतो जोरा, ते त्या माकडाला ऐकू जातं, तो म्हणतो देवा तो किती महान आहेस, आता एवढी सगळी माकडं मेली की मला वर्षभर तरी दुसरं खाद्य शोधायची गरज नाही, छान छान खाईन। त्यावेळेला तो वानर ते ऐकतो, शेजारच्याला म्हणतो, एक तो जटायू बघा रामाच्या सेवेत मेला आणि हा गिधाडच, आम्ही रामाचे सेवक, आता मरतो आहे म्हणलं तर याला आनंद झालेला आहे। त्यावेळेला तो जवळ येतो कुरडत कुरडत आणि त्या वानराला विचारतो, तुम्ही जटायूचं नाव घेतलं का? हो म्हणाले, तो कुठे आहे? मग त्यांनी सांगितलं तो दंडकारण्यात होता, कारण हा इकडे पडला, त्यावेळेला जटायूंनी पुढचा पाठलाग सोडला, जा तिथे गेल्यानंतर जळतात पंख बघितल्यानंतर जटायू परत आला आणि त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी दंडकारण्यात राहिला। हा इच्छा असली तरी कन्याकुमारीपासून दंडकारण्यात जाऊच शकत नव्हता। मग त्याला कळलं कसा येतो, नाही म्हणाले तो नाही आहे, आता कसा गेला, रामाची सेवा करता करता, अरे तो उद्धरून गेला, रामाच्या मांडीवर त्यांनी मान ठेवली, रामाकडे बघत राम म्हणत तो गेला, तो मुक्त झाला। तो मी काय केलं म्हणजे मला मुक्ती मिळेल, रामाचं काम कर,
आता रामाचं काम मी काय करणार आहे? एक करू शकतोस, ही टेकडी आहे त्या टेकडीवर जा, तुझी दृष्टी एवढी तीक्ष्ण आहे दूरचं पाहू शकतोस, आम्ही वर्णन केलेली स्त्री दिसते का कुठे ते बघ, साधी वस्त्र घातलेली आहेत, मोठे केस आहेत, आता कृश झाली असेल, ओठ सतत हालत असते, ते काय जानकी जीवन स्मरण, ती काय जानकी जीवन म्हणणार नाही, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत असेल, निदान राम राम तरी म्हणत असेल, हा बघतो म्हणतो श्री मध्यभागी एक वन आहे ते अशोक वन, त्याच्या एका झाडाखाली आपण म्हणतो अशोक वृक्षाखाली, त्या वृक्षाचं नाव आहे शिनशपा, शिनशपा वृक्ष, त्याच्या खाली कोणीतरी एक बसलेली आहे, तुम्ही सांगता त्या वर्णनाची आहे, मग आता सीतेचा नक्की शोध लागला, आता पुढचं काम काय, समुद्र ओलांडून जायला पाहिजे, नळ म्हणतो मी जास्तीत जास्त अर्धा जाईन आणि बुडेन, नीळ म्हणतो मी जरा त्याच्या पुढे जाईन आणि मरेन म्हणजे बुडेन, अंगद म्हणतो मी पलीकडे जाईन सीतेचा शोध घेईन पण परत येणार नाही, तेवढी शक्ती माझ्यात नाही आहे, हनुमान कुठे, हनुमान शेजार आपण सगळे असे हनुमान होता तसे हनुमान व्हायला पाहिजे, तीच ही गोष्ट सांगते, बसलेला आहे आपण सामान्य वानर आहोत, आपल्याला काही जमणार नाही, किती संधी आहे रामाचं कार्य करायचे पण आपल्याला काही जमणार नाही, हे जांबुवंत पाहतो, जांबुवंत वृक्ष म्हणजे अस्वल आहे, ऋषीतला रुव वृ नाही वृक्ष नाही वृक्ष, बुद्धिमान आहे, जातो आणि सांगतो तू काय साधा वानर आहेस असं तुला वाटतं, अरे तुझ्याकडे खूप शक्ती होत्या, तू ऋषींना त्रास द्यायला लागलात म्हणून ऋषींनी शाप देऊन तुझ्या शक्ती काढून घेतल्या, पण त्यात एका ऋषींनी सांगितलं की रामाचं मोठं कार्य तुझ्याकडून होणार आहे, ते कार्य करण्यासाठी तू सिद्ध हो, मी तुला तुझ्या गेलेल्या शक्ती सांगतो, आणि त्या ऋषींनी उशाप दिला, ज्यावेळेला या शक्तींचं स्मरण हनुमंताला करून दिलं जाईल त्यावेळेला त्याला या शक्ती प्राप्त होते, तुला पाण्यापासून भय नाही, तुला अग्नीपासून भय नाही, वायूचा काय, तू वायूचा पुत्रच आहेस, वायूपासून भर पर्वतापासून भय, तुला कशापासूनच भय नाही आहे, आणि तू सहज जाऊन परत येऊ शकशील, प्रत्येक वेळा तुला ह्याच्यापासून भय नाही म्हटल्यानंतर हनुमान जो असा बसलेला असतो डिप्रेस्ड जरा असा होतो, तुला अग्नीपासून भय नाही जरा असा होतो, पर्वतापासून असा एवढा 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 उंच उभा राहतो रॉकेटसारखा, आणि नंतर इथे एवढी जोरात ती टेकडी दाबतो, झाडं उन्मळून पडतात वगैरे, आणि उड्डाण करायला सुरुवात करतो, ही जी स्मृती आहे ना आपल्यालासुद्धा विस्मृती झालेली आहे, अर्जुनाला विस्मृती झाली की तो क्षत्रिय आहे, त्याचं दोन नाव आहेत, एक धनंजय आणि विजय, म्हणजे त्याच्या नावातच जय आहे, त्याचा पराभव होणं शक्य नाही आहे, आणि ज्या क्षणी तो म्हणतो की दोन सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर, तोपर्यंत कॉन्फिडंट आहे तो अर्जुन, त्याच्या मनात काय आहे की माझ्याकडून मरायला इथे कोण कोण आलेलं आहे एकदा पाहून घेतो, त्याच्या आधी त्याला दुर्गा जी वॉर म्हणजे युद्धाची देवी मानलेली आहे ती प्रकट होऊन आशीर्वाद दिलेला यशस्वी भव, अर्जुनाला भीतीच नाही आहे लक्षात ठेवा, अशा वेळेला तो जातो मध्ये आणि बघतो तर पहिल्यांदाच आजोबा दिसतात, त्यांना शत्रू सैन्याचे सेनापती दिसत नाहीत, पितामह भीष्मसुद्धा दिसत नाही, नुसते पितामह दिसतात, तो इतका सुसंस्कृत आहे अर्जुन, द्रोणाचार्य दिसतच नाहीत, गुरु दिसतात, गुरुना मारायचं आजोबांना मारायचं, आणि मग तिथे त्याची स्मृती जाते, ती कृष्ण गीता सांगून परत त्याला आणून देतो, तू इथे कोणत्या कार्यासाठी आले, धर्मयुद्धासाठी, तू युद्ध लढायचं नाहीस म्हणजे अधर्म आणि ते लोक आहेत त्यांचाही विजय होणार आणि हे घाण सगळं राज्य चालू राहणार, अर्जुन शेवटच्या श्लोकात काय म्हणतो, नष्टो मोह, माझा जो मोह झाला होता की माझे आजोबा आहेत वगैरे नाही, हे शत्रू सैन्याचे सेनापती आहेत, मी लढायला आलेलो आहे, माझी बाजू धर्माची आहे, मी जिंकणार, हीच म्हणजे हेच गेलं होतं, नष्टो मोह स्मृतीर्लब्धा, अरे मी क्षत्रिय आहे हीच माझी स्मृती गेली होती, ते आजोबा आहेत मी नातू आहे, ते गुरु आहेत मी शिष्य आहे, ते चुलत भाऊ आहेत मी त्यांचा चुलत भाऊ आहे, माझी स्मृतीच गेली होती ती परत आली, स्मृतीर्लब्धा त्वत प्रसादान मया अच्युत, तुझ्या कृपेमुळे हे अच्युता, आता करिष्ये वचनम तव, तू सांगशील त्याप्रमाणे लढेल, सांगशील त्यांच्यावर बाण मारेल, आणि आपण अनेकदा बघितलेलं आहे युद्धाचा 10वा दिवस, भीष्माचार्यांनी सांगितलं होतं की स्त्री म्हणून जन्मलेली किंवा स्त्री असलेली एखादी व्यक्ती जर माझ्यासमोर उभी राहिली
तर मी सगळी शस्त्र खाली ठेवेन, मग मला कोणीही मारलं तरी चालेल. शिखंडीनी जन्मता मुलगी होती, लिंग परिवर्तन झालं, तो शिखंडी झाला, पण जन्मता मुलगी होती. तिला पुढे उभं केलं आणि उभं केल्यानंतर भीष्माने ठेवली, पण तरीसुद्धा त्या शिखंडीला मारणं अवघड होतं. शिखंडिनीच्या किंवा शिखंडीच्या मागे अर्जुन उभा राहिला आणि त्यांनी भीष्माना इथपर्यंत बाण मारले, बाणांच्या शय्येवर ते खाली पडले असं वर्णन आहे. पहिल्यांदा आजोबानं बाण कसा मारू म्हणणारा अर्जुन एका स्त्री म्हणून जन्मलेल्या व्यक्तीच्या मागे उभं राहून त्याच आजोबानं बाण मारतो, ही गीता आहे. गीतेचं हे काउन्सिलिंग आहे. स्पर्शसुद्धा केला नाही अर्जुनाला, फक्त बघत होता, बोलत होता, बाकी काही केलं नाही कृष्णन. एक नवीन शस्त्र नाही, एक नवीन अस्त्र नाही, नवीन शक्ती नाही, नवीन युक्ती नाही, काही नाही, फक्त उपदेश, ज्याला समुपदेशन काउन्सिलिंग म्हणतात. इफेक्टिव्ह काउन्सिलिंग म्हणजे गीता. अर्जुन उभा राहिला, पुढे युद्ध जिंकलं. हे मी तुम्हाला का सांगितलं, हनुमंतांनी तेच रामाचं कार्य वगैरे केलं. इकडे या संपातीने हे कार्य केल्यानंतर त्याचं एका दिव्य अशा पुरुषात रूपांतर झालं आणि तो मुक्त झाला आणि तोही स्वर्गात निघून गेला संपाती. हा जो प्रसंग आहे याच्यात आत्मविस्मृती आपल्याला जी झालेली आहे, पहिलं म्हणजे मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे, माझ्यात इन्व्हेस्टमेंट काय झालेली आहे, एक दोन हात मला मिळालेले आहेत, बाकीचे बदल आहेत पण तेवढे बदल नाही. खांद्यापर्यंत आपण जवळजवळ जनावरांसारखेच आहोत, खांद्यापर्यंत, फक्त त्यांचे पुढचे पाय आहेत ते आपल्या हातात रूपांतर झालं आहे, त्यामुळे आपण खूप गोष्टी केल्या, मेंदू मिळालेला आपल्याला. म्हणून ही मान आहे ना, आपण नेहमीच म्हणतो जिराफाची मान, उंटाची मान हा त्यांच्या शरीराचा भाग आहे, मान हा आपल्या शरीराचा भाग नाही. मान हा सेतू आहे, धड इथपर्यंतची बॉडी जी पशूची आहे, आणि मस्तक म्हणजे परमेश्वराच्या योग्यतेचं आहे. मला जर म्हणाल तर परमेश्वराचीच निर्मिती ही सगळी, कल्पना करून, प्रतिभा वापरून, त्या शक्ती वापरून असं भव्य दिव्य चरित्र निर्माण केली. अनेक देव, अनेक देवता, अनेक पुराणं प्रतिभेने केली व्यासांच्या, रामायण वाल्मिकींच्या प्रतिभेने, म्हणजे त्या कल्पनाशक्तीने, त्यांची जी लेखनशैली आहे त्याच्यामुळे झालं. म्हणून मानवाची बुद्धी ही देवाच्या समकक्ष आहे. कंसातलं वाक्य तुम्हाला म्हणतो, जास्तच सरस आहे, कांकणभर सरस आहे देवांपेक्षा. आणि म्हणून देवदेव देवदेव आपण करतो ना, ते संपणार आहेत, मीही संपणार आहे. मी रोज रात्री संपत असतो, त्यावेळेला एक प्रलय करा, कदाचित या पुढच्या कुठल्या तरी समासात शब्द आहे, विवेक प्रलय. विवेकाने समजा की आता सगळी पृथ्वी आहे, ती पृथ्वी बुडून गेलेली आहे पाण्यात, सगळा चिखल झालेला आहे, त्यातलं पाणी वाफ झालेली आहे अग्नीने, तो अग्नी प्रचंड वाहणार आहे, असं चित्र करूया की. आणि मीसुद्धा गेलेलो आहे पण मी उरलेलो आहे. आता मी गेलेलो आहे, देह गेलेलो आहे, मी उरलेलो आहे, आत्मरूपाने उरलेलो. रोज रात्री जर असं बघितलं तर आपल्याला नक्की कळेल, मी म्हणजे देह नाही आहे, मी म्हणजे देह नाही, हे म्हणजे महाराज नाही आहे. ही महाराजांची आकृती आहे, लक्षात ठेवा. सकाळी आपण शब्द वापरला, ही महाराजांची प्रकृती आहे, हा महाराजांचा देह आहे, हा महाराजांचा आकार आहे, हे सगुण महाराज आहे. पण खरे महाराज आहेत ना चैतन्य रूपात, मग ते उरणार आहे. म्हणजे सगळी प्रलय झाला, त्या प्रलयात सगळे मेले, म्हणून मीही मेलो तरी माझं चैतन्य उरणार आहे. रोज रात्री सांगूया, सकाळी उठल्यानंतर मी साधा माणूस नाही आहे. प्रातः स्मरामी हृदय संस्फुरद आत्मतत्व. बघा की मी संस्फुरण आत्मतत्वाचं चालूच आहे, की मी माणूस नाही आहे, मी देव आहे, मी आत्मा आहे, मी आत्म्यापेक्षा श्रेष्ठ परमात्मा आहे, त्याची आठवण करून देणारे हे पुढचे दोन समास आहेत. अत्यंत सोपे आणि अत्यंत उपयुक्त आहे. स्वतःला सतत जाणीव करून त्याची, मी सामान्य माणूस नाही आहे, म्हणून तो काय माझा अपमान करणार आहे, तो काय मला फसवणार आहे, फसवणारे काही पैसे गेले गेले परत मिळतील, किंवा ते नव्हतेच माझे, जे होते ते मला चुकून मिळाले होते, ते त्याचे त्याने घेतले. इतक्या सहजपणे जर जीवन जगलो तर कोणतीही परिस्थिती, आत्ता सहज चित्र बघत होतो इथे येण्यापूर्वी, की शेषशाही भगवान झोपलेला आहे, त्याच्या इथून नाभीतून कमळ निघालेलं आहे, कमळावर जो ब्रह्मदेव आहे तो सगळी सृष्टी करतोय, हा शांत झोपलाय की हो. त्या सृष्टी घडू दे, मोडू दे, मरू दे, संपू दे, हा शांताकारम भुजग शयनम, हे विष्णूचं रूप आहे. आणि हा विष्णू म्हणजे साधा विष्णू नाही, हा आदी विष्णू आहे, हा महाविष्णू आहे, हा परमविष्णू आहे. ह्याची शक्ती लक्ष्मी आहे, बायको लक्ष्मी नाही आहे, ती नारायणाची आहे, लक्ष्मीनारायण.
हे चित्र बघा. आपण परीक्षा स्वतःची सुद्धा बाहेरून करतो याची एक गमतीदार गोष्ट आता ऐकली. नासिरुद्दीन होज्जा नावाचं एक पात्र आहे, रजनीश त्यांच्या गोष्टी सांगतात. त्यांची एक सांगण्याची पद्धत आहे, फारच सुंदर आहे. आणि त्या गोष्टी म्हणजे बिरबलाच्या म्हणल्या तर बाहेरून बिरबलाच्या आहेत, आतून इसापाच्या वाटतील तुम्हाला, पण त्या अत्यंत बुद्धिमान गोष्टी आहेत. हा नासिरुद्दीन आहे, तो अशा पद्धतीने विचार करतो. त्याच्या दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी कोण आहे हे समजायला, मला जीवनात काय मिळवायचं आहे हे समजायला. नासिरुद्दीन हा नेगेटिव्ह गुरु आहे. मागे एक तुम्हाला सांगितली होती, पोहायला शिकायचं होतं. बायको म्हणते त्या पैलवानांकडून शिका, म्हणजे तू तुम्हाला बुडू देणार नाही. पैलवान म्हणतो काही हरकत नाही, तुला शिकवतो. पैलवान कपडे वगैरे काढून गेला पोहायला आणि त्याला बोलवतो. हा घाबरतो, नंतर कपडे काढून कसंबसं जायला लागतो. आणि ती नदीच्या काठाची जमीन होती, ती स्लिपरी झाली होती. हा घसरून पडतो, अजून पाण्यापर्यंत पोचलेलाच नाही, दूर पळायला लागतो. तो पैलवान म्हणतो का पळतोयस तू? तो म्हणतो नदीच्या अलीकडे मी पडलोय, म्हणजे नदीत आल्यानंतर बुडलोय नक्की. जोपर्यंत पोहायला येत नाही तोपर्यंत नदीत प्रवेश करणार नाही, पाण्यात उतरणारच नाही जोपर्यंत पोहायला येत नाही. हा काय गादीवर पोहायला शिकणार आहे का जमिनीवर का टबमध्ये? पोहायला शिकल्याशिवाय नाही येणार. दुसरा माणूस असाच आहे. समुद्राच्या लाटांची मला भीती वाटते, लाटा थांबल्यावर मी पोहायला उतरतो. मित्र पोहायला उतरला छान, लाटांच्या पोटातून लाटांच्या डोक्यावर आला वगैरे वगैरे सगळं आहे. हा घाबरतो, तो पोहून घरी गेला, हा अजून कपडे काढून उभा आहे, लाटा थांबतील आणि मी समुद्रात उतरेन, असं घडतच नाही. हे आपलं आत्मपरीक्षण आहे. आणखीन एक नासिरुद्दीन होज्जा, नासिरुद्दीनच म्हणूया, तो येतो भूक लागली जेवायला वाढ, ती म्हणाली आणि घाम आलेला शर्ट तरी वाळत टाका, म्हणून तो शर्ट वाळत टाकतो. जेवायला जाणे बंदुकीचा ठो करून असा आवाज येतो, तो बाहेर येतो. नंतर बायको येते, काय झालं बघायला. हा गुडघे टेकून अल्लाह तेरी करम, म्हणजे तुझी कृपा आहे का, म्हणजे बघ गोळी माझ्या शर्टातून गेले, त्यावेळी मी शर्टात नव्हतो ते बरं झालं की नाही, म्हणून मी त्याची उपकार मानतो. त्यावेळी मी शर्टात नव्हतो म्हणून उपकार आहेत तुझे, असे नासिरुद्दीनच्या मार्मिक गोष्टी असतात. आत्ता जी ऐकली ती फारच छान होते. एक न्हावी नासिरुद्दीन आणि एक मूर्ख पण पूर्णपणे टक्कल असलेला असे मित्र, असे तिघजण हाज यात्रेला गेले. येताना वाळवंट, वाळवंट अजून घर दूर होतं, झोपले, इतकी झोप आली होती. पण रात्रीचे जनावरं चोर वगैरे कोणी आले तर एकेकाने थोडं थोडं जागायचं. पहिली पाळी न्हाव्याची आली, इतके त्याला जागणं जागणं इतकं अवघड जात होतं. तो म्हणतो काहीतरी काम करूया. शेजारी नासिरुद्दीन होता, त्याने आपली त्याच्याकडे शस्त्र होते पूर्णपणे त्याला गंजा करून टाकला, टकलू सगळे केस वगैरे कापले, त्याच्यात तो जागा राहिला ना. त्याच्यानंतर नासिरुद्दीनच्या आली, हा झोपला. नासिरुद्दीन उठला, म्हणला आळस वगैरे दिला, म्हणला जागलं पाहिजे. एकही केस नाही म्हणल्यानंतर या मूर्खाने चुकून दुसऱ्याला उठवले, तो गंजा आहे ना, मला कसं, मला उठवलंच नाही, झोपून गेला परत. अरे आपण अशी परीक्षा करतो, आपण बाह्य लक्षणांवरून आपली परीक्षा करतो. अजून मी किती जवान दिसतो, अजून काय माझ्यात हे आहे, अजून माझी हे सगळं बाहेरचं आहे, खरंच बाहेरचं आहे. अजून माझी स्मरणशक्ती किती काम देते, अजून माझी बुद्धी किती चखल आहे, चपखल आहे किंवा सुंदर, ही महत्त्वाची माझी आहे. बरं ती बुद्धी कशासाठी वापरतो, ही आपली परीक्षा आहे. कशासाठी वापरतो, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी का? आता ग्रंथ वाचूया, उपासना करूया, त्यासाठी. आपल्याला एक कळलेलं आहे की अगदी मुक्ती वगैरे जरी नाही तरी उपासना, भक्ती, नामस्मरण, साधना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, प्रपंचापेक्षाही महत्त्वाच्या आहेत. नाही तर खरंच सकाळी मी ते विधान केलं होतं, आत्ता पुन्हा करतो, इतकी मंडळी आपण जमलो नसतो. ज्या अर्थी मी 2 तास 3 तास कधी 2 दिवस जातो, काही जणांना नवीन काहीतरी बघूया म्हणून जातात, पण काही जणांना तिथे गेल्यानंतर माझी जी बॅटरी चार्ज होते ती मला काही महिने पुरते, हे महत्त्वाचं आहे. आणि हे माझ्यावर अवलंबून आहे. बॅटरी दुसऱ्याची चार्ज मी करू शकत नाही, माझी चार्ज दुसरा करू शकत नाही. माझी चार्जी वांतेला कि बॅटरी वांतेला किंवा गोंधळ्याला महाराज चार्ज करणार आहेत. म्हणजे मी महाराजांच्या जवळ नको का? जवळ निदान मनाने तरी. आपण गप्पा मारतो, आपण नको ती कामं करतो, बऱ्याच गोष्टी करतो. आपण सावध राहायला पाहिजे. स्वार्थ खरा साधार आहे.
राम तुम्ही राम गायनी जागा, राम नामात जागा, आणि मी पण जाळून या जगी वगा सोडा. स्वार्थ खरा साधार आहे, एवढंच लक्षात ठेवा. खरा स्वार्थ काय? मी आणि महाराज. त्यांनी मला आतून शांत केलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत आपण शांत आकाराम भुजगायचं म्हणून, ओ सृष्टीचं काही झालं तरी पुढे तोच निर्माण करणार आहे ना ब्रह्मदेव वगैरेला, तो शांत आहे. म्हणून त्याच्या तिथे शांत आहे शेष नाग आणि शंकर अशा गळ्यात आहे वासुकी नाग. वासनांचं प्रतीक असलेला वासुकी नाग. गंमत बघा, शंकरही शांत आहे. शंकराने तांडव किंवा तिसरा डोळा किंवा त्रिशूल सगळे नाश केला पृथ्वीचा, तरी शंकर शांत आहे. त्याच्या जे सहापैकी सर्प हे काळाचं प्रतीक आहे, सर्प हे कुंडलिनी शक्तीचं प्रतीक आहे, आणि सर्प हे विषाचं म्हणजे मृत्यूचं प्रतीक आहे. असा सर्प गळ्यात असताना किंवा त्या सर्पावर मी झोपलेलो असताना शांत असणं, बघा ना कुठलीही परिस्थिती जीवनात आली, कुठलाही प्रॉब्लेम कुटुंबात आला, कुठलीही व्याधी शरीरात आली, मी शांत आहे. नाही तुम्ही शांताकारम भुजगशनम म्हणायला म्हणा, जसा हा म्हणतो तसं तुम्ही म्हणा. म्हणायचं असेल शांत आहे कुठलीही परिस्थिती आली तरी. आणि ही शांती, ही शक्ती, हा आनंद फक्त उपासना देते आणि सद्गुरू देतो. मी सद्गुरू शब्द वापरतो, गुरु शब्द वापरत नाही. गुरु खूप आहे. ऐसे गुरु अडक्याचे म्हणजे पैशाचे तीन मिळाले तरी त्यागावे, दासबोधात सांगितले. म्हणजे जे तुम्हाला इंद्रिय दमन करायला सांगत नाही, काही गोष्टींचा त्याग करायला सांगत नाही, असे गुरु खूप आहेत. ते एकाने अगदी फार पहिल्यांदा महाराजांच्याकडे जाण्यापूर्वी मला नेलं, आमचे गुरुभक्ती ते आहे, मॉडर्न आहेत सगळे काय. एका हातात त्यांच्या व्हिस्कीचा ग्लास होता आणि दुसऱ्या ह्याच्यात 555 सिगरेट होती, कारण त्यांच्या त्या बंडीतून मला ते पाकिट दिसत होतं. पहिलंच वाक्य, या या सर, आमच्याकडे काही सोडावं लागत नाही, काही धरावं लागत नाही, असेच आम्ही मुक्त. म्हणजे तीन चार व्हिस्की मारले की हे झाले मुक्त. कसली ही उपासना, काही सोडावं लागत नाही आणि काही धरावं लागत नाही. बघा इथे काहीतरी सोडावं लागतं ते आतलंच आहे, आणि काहीतरी धरावं लागतं ते आतलंच आहे. लक्षात ठेवा, इथे हा स्टँड नसता आणि कुणीतरी असं धरून मोबाईल कर हे धरावं लागतं असं नाही आहे. आतलं काहीतरी धरावं लागतं आणि आतलं काहीतरी सोडावं लागतं. अनुमान निरसन, पुढचा समास वाचूया. बहुतजनासी उपाय वक्तव्यास पुसता त्रास, वक्ते आस पुसता त्रासो नये, बोलता बोलता अन्वय सांडू नये. लोक खूप प्रश्न विचारतात, पण वक्त्यांनी ज्यांना नवीन आलेलं आहे त्यांनी हे घ्यायला हरकत नाही. तिथे आहेत मला वाटतं कागद, लक्षात घ्या. वक्त्यांनी कधीच त्रासायचं नाही, आणि आपला अन्वय म्हणजे आपली जी मांडणी आहे ना ती बदलायची नाही. अगदी प्रश्न वाटतील ते विचारतात. आता वक्त्यांनी हे पाडायचं की मी बाबा माझा अभ्यास नाही आहे, मी सांगतो आत्मा परमात्मा प्रश्न विचारले याच्यानंतर, नाही बाबा माझा अभ्यास नाही आहे तरी विचारले, सांगतो आत्तापर्यंतचं माझं जीवन आत्मा परमात्मा न समजता खूप चांगलं गेलेलं आहे, ओके ना. आणि आत्मा परमात्मा याच्यावर चर्चा, खंडन मंडन, वाद विवाद करायची ही जागा नाही आहे. आम्हाला संवाद शिकवला महाराजांनी, तुटे वाद संवाद तो हितकारी. 5 श्लोक सांगितलेत मनाच्या श्लोकात, इतके संवाद महत्त्वाचा वाटतो समर्थ रामदासांना. तुटे वाद संवाद तो हितकारी. आम्ही संवादी माणसाच्या पायाशी बसलेलो आहोत. संवाद साधू, वाद घालणार नाही. तुम्हाला वाद घालायची खुमखुमी असेल तर नमस्कार. परवा एक जण आले आणि विचारतात राजयोग हा शब्द गीतेत आहे का. मला त्यांचा हेतू कळला, म्हणलं तुम्ही प्रजापिताचे वगैरे आहात का, कारण ते राजयोगवाले वगैरे काही बोलले नाहीत पण ते तिथेच होते. म्हणलं सांगू का, गीतेत हेल्मेट शब्द नाही, गीतेत रिक्षा शब्द नाही, गीतेत झोमॅटो नाही, गीतेत बऱ्याच गोष्टी नाही आहेत, राजयोगाबद्दल काय विचारता. त्याला कळलं मला काय म्हणायचं आहे, आणि मी म्हटलं पुन्हा भेटो, नमस्कार करून उठलो बाहेर आलो, आणि माझ्यानंतर ते बाहेर आलं. हे करता येतं किंवा आपल्याला? पहिले एक दोन प्रश्न ठीक होते, ते सुद्धा असेच होते, रामायण झालं का, राम देव होता का, देवाची तुमची कल्पना काय आहे वगैरे. उत्तरं मी नीट दिलीच नाहीत. मला वाटलं होतं हा वादविवाद घालायला आलेला आहे, कारण प्रवचन संपल्यानंतर आले. म्हणून मी म्हणलं त्यांना की संवाद काही करायचा असेल तर या इकडे, वाद म्हणा पुन्हा केव्हा येऊ, म्हटलं वाद घालायचा असेल तर येऊ नका, नमस्कार करून तुम्हाला सांगतो, कारण इथले दुसरे कोणीतरी ऐकतील मग ते वाद घालायला लागतील, नको संवाद.
म्हणून सांगितलं की बहुतजनासी उपाय वक्त्यास पुसता, ह्याचा उपाय काय, त्याच्यातून मार्ग काय, वक्त्याला विचारतात लोक, वक्त्याने त्रासू नये, त्रासू नये, बोलता बोलता अन्वये सांडू नये, बोला तुम्ही, पण आपला अन्वय आहे म्हणजे मांडणी जी आहे ती बदलायची नाही. उगीच करी गथा गोवी तो लोकास कैसी उगवी, उगीच काहीतरी सांगतात, गूढ काहीतरी सांगतात, तो लोकांना उगवी म्हणजे काय सोडवणार आहे, जो गुंतवतो तो काय सोडवणार आहे. एक मार्मिक कथा आपण बघितली होती की एक मुलगी आहे, आई गेलेली आहे, मुलगी 10-12 वर्षाची आहे आणि वडिलांना झोप येत नाही. मुलगी मध्यरात्रींची होते, बाबा तुम्हाला झोप येत नाही, काही त्रास होतो का, डोकं दुखत आहे का, नाही म्हणाले, काही नाही, मला झोप येत नाही, तू झोप. परत तासांनी बघते तेव्हा वडिलांना झोप नाही आहे, कारण काय, म्हणाले कारण माझ्या मनात एकच विचार आहे, माझ्यानंतर तुझ्याकडे बघायला कोण, अजून तू लहान आहेस. ती म्हणाली तुमच्यानंतर म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, म्हणले उद्या राजा मला आयुष्यभर तुरुंगात टाकणार आहे, उद्यापासून. काय कारण, तुमच्याकडून काय अपराध घडलं नाही. एक श्लोक आहे त्याचा शेवटचा भाग आपल्याला मिळतो, योगक्षेमम वहाम्यम. चिंता करू नकोस, माझ्याशी जोडलेला राहा. या योगक्षेमम वहाम्यमचा अर्थ काय, मी इतके अर्थ राजाला सांगितले, राजाला एकही अर्थ पटत नाही आहे. उद्या माझं समाधान होईल असा अर्थ सांगितला नाही तर तुला आजन्म कारावासात टाकेन. मला सांगता येणार नाही, आता कुठला अर्थ सांगू. त्यावेळेला ते म्हणते मला उद्या तुम्ही घेऊन जा, मला घेऊन जा. ते श्लोक काय आहे, पहिलं अनन्याश्चिंतयंतो माम, दुसरं कोणाचंही चिंतन करायचं नाही. तुम्ही माझं चिंतन कशाला करताय बाबा, बरोबर आहे ना, चिंतन म्हणजे चिंता करताय माझी. अनन्याश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते, सतत उपासना करत असतात. तुम्ही तळमळताय कशाला, उपासना करूया ना, आपण नाम घेऊया, भजनं गाऊया, जागरण तर करायचं आहे तर आनंदच करूया. पर तेषाम नित्य अभियुक्तानाम, त्या नित्य म्हणजे कायमचं, अभि म्हणजे चांगल्या प्रकारे आणि युक्त म्हणजे जोडलेले, कुठल्या तरी चांगल्या भावनेनं, चांगल्या नात्यानं, चांगल्या कारणानं माझ्याशी जे कायम जोडलेले आहेत त्यांचा योगक्षेमम वहाम्यम, त्यांचा मी योगक्षेम वाहतो. मी देते राजाला उत्तर, तू काय देणार आहे बघूया तरी. दुसऱ्या दिवशी राजाला घेऊन जातो. राजा तरी हा तिचे वडील आहेत, काहीतरी एक अर्थ सांगतात, राजाला पटत नाही. त्यावेळेला ती म्हणते राजा मी उत्तर देते, पण मी कृतीतून उत्तर देणार, मी सांगते ते करायला तू तयार आहेस का. तिचं तेज बघून 10-12 वेळा राजा म्हणतो काही हरकत नाही, दोन दोर घेऊन या, कोकणीत राजू रोप्स म्हणतो, दोन घेऊन या, हरकत नाही. एका खांबाला माझ्या वडिलांना बांधून टाका, काही हरकत नाही, सेवक बांधतात. आणि या समोरचा खांब आहे त्याला राजाला बांधून टाका, हे कोणालाच जमत नाही. राजा म्हणतो तिला सांगितलं ना आपण, पाहिजे ते कर, मला बांधून टाका. आता ती म्हणते बाबा तुमची आध्यात्मिक सत्ता आणि तुझी राजसत्ता वापरा आणि एकमेकाला आहात तिथून सोडवून दाखवा. त्यावेळेला वडील म्हणतात, दोघं एकदमच म्हणतात, आम्हाला सोडवल्याशिवाय मी दुसऱ्याला कसं सोडवणार, मला तू सोडव की मी तुझ्या वडिलांना सोडवतो. वडील म्हणतात मला सोडव की मी राजाला सोडवतो. ती म्हणते हाच त्या श्लोकाचा अर्थ आहे. हां, वडील माझी चिंता आहे त्यांना, त्यांचा देवावर विश्वासच नाही आहे, देवाशी जोडलेच गेले नाही आहेत माझे वडील. अनन्य म्हणजे दुसऱ्या कुणाचं नाही ते, म्हणून माझं चिंतन करतायत, माझ्या भविष्याचं चिंतन करतायत. राजाला उत्तर पटलं नाही तर तुरुंगवासाचं चिंतन करतायत. अनन्य भावाने त्या परमेश्वराचं चिंतन कुठे करतायत, त्यानं कुठे अर्थ कळला आहे, म्हणून ते तुला मुक्त करणार आहेत, हा अर्थ सांगून तुला समाधान देणार आहेत. ते स्वतः असमाधानी आहेत, स्वतः चिंता करतात. ज्याला प्रपंचाची चिंता नाही ना, त्याची सगळी काळजी मी भागवतो. मग चिंता नाही तर काय, चिंतन आहे. चिंतन कशाचं, परमेश्वराचं. या देवाचं त्या देवाचं करू नका, काही नाही. परमेश्वराचं चिंतन, सद्गुरूचं चिंतन, सद्गुरू परमेश्वर एका कक्ष, बाकी कुठल्याही देवाचं करा तुम्ही, कारण तुम्ही पूजा करणार आहात, दत्त आहे, हे आहे, ते सगळं करा, तेवढ्या पुरतं करा. वेळाला मिळेल की सद्गुरू, वेळाला मिळेल की सद्गुरूंनी दिलेलं साधन, वेळ मिळाला ध्यान, समाधान देणारं नामस्मरण, हे करूया. आतली साधना करूया, आतली उपासना करूया, आतली आराधना करूया, आतली तपश्चर्या करूया. लक्षात ठेवा, बाहेरचं खूप झालं असं वाटत नाही का इथे असलेल्या अनेकांना? नक्कीच वाटतं. आता पुढे काय म्हणतात ते बघा.
उगीच करी कथा गोवी, ते लोकास कैसे उगवे, नाना निश्चये नाना गोवी पडी इथं झाले. जितकं सांगतो ना तितकी गोवी आणि गोवा म्हणजे गुंता. मला गोवा हा शब्द रामदासांना काय सुंदर सुचला होता रे, गोवा म्हणजे गुंता. आणि गुंता सोडवायला गुंता गुंत दुसरं नाही. ज्ञानेश्वरांनी काय उपाय सांगितला बघा, डोळ्यासमोर चित्र आणा, मनाची एक गुंती किंवा मनाची एक गुंफी, मनाची गुंफा आहे त्याच्यात गुंता झालेला आहे. आता गुंता सोडवायला गेला ना तर पुन्हा गुंता होतो. परवा गणपतीच्या वेळेची गोष्ट, जाणव कसं सुटेना, जाणव एवढं असताना ते सोडवायचं असताना कसं सुटेना, जाणव्याला शिवी देऊन झाली, जाणव्याला शिवी देऊन झाली हा, ते गोकर्णाच्या अंबरीजीना शिवी देऊन झाली. काय ते करतात, तिथून आणले खास गोकर्णाची, ती सुटता सुटेना. मी म्हणलं करंगलीला घाल गणपतीच्या, कारण ती मावणार नाही आहे. ती ब्रह्मगाठ आहे ना, ती ब्रह्मगाठ दळ आणि त्याला तीन जोडलेले आहेत ना, आणि मग ते सोडव. कसं बसं सुटलं विचार, जानवं सोडवता येत नाही तर गुंता काय सोडवणारा. गुंता सोडवायला लागला ना की हे होतं. तन्मयता जर असेल ना तर दुसरी काय गंमत घडते. मी एक मागे ॲडव्हर्टाईजमेंट बघितली होती, म्हणजे मी सहावीत होतो त्यावेळेला, त्यावेळेला हंस आणि आवाज मोहिनी ही सगळी चांगली मासिकं होते. हाऊस मासिकाची मला जाहिरात आठवते, दिवाळी अंकाची. शी द फडणीस नावाचे चित्रकार, त्यांची हसरी गॅलरी नावाचं मोठं एक्झिबिशन असतं, ते गेले आता. मार्मिक दृश्य चित्र काढण्यात पटाय. एक हा मोहिनी वाचतोय, नवरा थंडी आहे म्हणून त्यांनी स्वेटर घातलेलं आहे, त्याची बायको प्रेग्नंट आहे. प्रेग्नंट पहिली काय शिवते तर पायमोजे शिवते की नाही, नंतर बाळाला स्वेटर शिवेल. आता तिच्याकडे लोकर नाही आहे आणि हा मोहिनी वाचण्यात एवढा गुंतला आहे, लोकर उद्या आणूया नंतर आणूया असे संवाद झालेले आहे. शेवटी ती त्याच्या स्वेटर उसळते, त्याला कळतच नाही. मला त्यावेळेला प्रश्न होता खालून कसा करते, वरचं त्याला उसळलेलं खरं आहे पण धागा कंटिन्युअस आहे ना तो, त्याला काही कळत नाही. तो मोहिनी वाचतोय की आनंदात बाळाच्या स्वप्नात ते मोजे विणते. कल्पना करा, ही तल्लीनता, अशी तल्लीनता आपल्याला मिळाली ना, तो फार हे देहभानच नाही आहे त्याला, तिथे तो एक मासिक वाचतो आहे. आपल्याला नाम घेताना अशी जर तल्लीनता आली, तुम्हाला खरं सांगतो तुम्ही गेलात नामाला बसलात, बाबा तुम्हाला गरम होत नाही, पंखा लावलेला नाही, लाव ना जरा, कळलंच नाही मला. प्रत्येकाला असं झालं पाहिजे. आपण काय करतो, आधी पंखा लावणार नंतर हे करणार, तोपर्यंत अर्धा वेळ गेला, पाव शक्ती गेली, उरलेल्या याच्यात करायचं नाम नाही. नाम करायला बसेल बाकीचं सगळं महाराज बघतील की, महाराज जेवायची व्यवस्था करतील, महाराज जेवण तिथे आणून देतील. तुम्ही नामाला बसा, सगळी व्यवस्था मी करतो, योगक्षेमम वहाम्यम हा तो अर्थ आहे. इथे तेच सांगितलेलं आहे. हां, तर मी तुम्हाला सांगत होतो ज्ञानेश्वरांनी काय सांगितलेलं आहे. तुम्ही एक धागा सोडवला मनाची, या गुंती मनात केवढा गुंतागुंताय हो, तो सोडवला की तो पुन्हा गुंतला आहे, तर तुम्ही काय करा, तो आला की एक कशिरा विणायला सुरुवात करा. गुंफियाला शेला, ते शेला करतात ना तयार, तर जरा सुटला असे खटाक खटाक, तो माग असतो ना, तो केला गुंतला, परत सोडवला खटाक खटाक करून माग, लूम म्हणतात इंग्लिशमध्ये. कबीराचे विणतो शेले, जानकीचा रामबाई, ते हेच गाणं आहे. त्या शेल्यावर सगळीकडे राम 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 उठलं, लोकांना आश्चर्य वाटले, लोकांनी शेले घ्यायला सुरुवात केली, या शेल्यावर राम आहे. आणि तुम्ही काहीच करत नव्हतो, रामाने आपले सिग्नेचर करून हे काम मी केलेलं आहे, शेला असणारच ना. बघा तसं जमलं पाहिजे, म्हणून तुम्ही शेला घ्या. जरा धागा सुटला मग गुंता होणार नाही. सुटलेला गुंत्याचा तुम्ही जर शेला विणत असाल, आणि तो शेला कुणासाठी, बाप रखुमा देवी वरा अर्पियेला, तो शेला पांडुरंगाला अर्पियेला, असं जर झालं तर मोगरा फुलला मोगरा फुलला. आपल्याला फक्त पहिल्याच त्याचा वेलू गगा गगनावेरी एवढंच माहीत असतं, हे पुढे आहे ना. तुम्हाला जर मोगरा फुलवायचा असेल तर मनाचा गुंता सोडवला पाहिजे. हे मोगरा गुलाब हे सगळे मनात फुलणार आहेत, इंद्रधनुष्य धबधबे सगळे मनात दिसणार आहेत, नाहीतर तिथे जाऊन सुद्धा मागचं दार लावलं आहे की नाही म्हटल्यानंतर इंद्रधनुष्यात एकही रंग दिसणार नाही, बेरंगी दिसणार आहे. बघा ना, आणि इथे उलट शांतपणे इंद्रधनुष्याचं चित्र बघा. अरे हा काय सुंदर इंद्रधनुष्य आहे, काय रंग, कशी संगती आहे, कुठला रंग कुठे मिळालं, हे एन्जॉय करू शकता मनात.
सगळं मनात आहे आणि म्हणून सांगितलेलं आहे पुढे नाना निश्चयन वैद्य मात्रेची स्तुती करी. वैद्य काय मात्र आहे घ्या बघा का काय मी दोन मिनिट सगळं वैद्य बोलतोय जो तो म्हणतो तुम्ही सांगताय हो पण गेले 30 वर्ष मी लावतोय गुण येत नाही गुण येत नाही तुम्ही स्तुती करून का डॉक्टरने आपल्या ह्याची स्तुती करायची औषधाची औषधाचा गुण यायला पाहिजे ना. एक पेशंट जातो डॉक्टरकडे डॉक्टर इफेक्ट नाही आहे फक्त साईड इफेक्ट्स आहेत काय करू औषध चालू ठेवा कधी कधी साईड इफेक्ट्स म्हटला एक इफेक्ट उपयोगी पडेल काय डॉक्टर काय पेशंट साईड इफेक्ट्स म्हटला एक इफेक्टिव्ह ठरेल. तसंच हे सांगतात वैद्य मात्रेची स्तुती करी मात्र गुण काहीच न करी ती मात्र गुणकारी काहीच नाही आहे. प्रचिती विण तैसी परी ज्ञाना प्रचिती आली पाहिजे ना पेशंटला प्रचिती आली पाहिजे आपल्याला ही उपासना करतो आहे जरा शांत वाटतं ही प्रचिती आली तर मी पुढे उपासना करेन. प्रचिती म्हणजे अनुभव स्वानुभव तोच आला नाही तर काय करणार आहे. जेथे नाही सारासार आपण कितीदा सारासार विचार केलेला इथे पण तो जीवनात केला पाहिजे ना इथे फक्त ग्रंथाच्या वेळेला करतो आहे आपण. जेथे नाही सारासार तेथे अवघा अंधकार सार म्हणजे टिकणारं आणि असार म्हणजे नाशिवंत. सारपासून शारदा शारदा शारदाचा अर्थ जी सार देते ती सरस्वती. सारा हे परदेशी नाव नाही आहे सारा हे संस्कृतमधलं सरस्वतीचं नाव आहे. सारच आहे मूर्ती म्हणत फापट पसारा कशाला करतोस एवढं घेतो ही सरस्वतीची कृपा आहे. आपण म्हणतो ना शारदे वागेश्वरी म्हणतो ना शारदे वागेश्वरी वागेश्वरी चुकीचं आहे वाक ईश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी. आणि मला वरदान दे कशाचं दे मला प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजू दे त्यातला भाव समजू दे आणि त्याचं जे सार आहे ना तेवढं लक्षात घ्या. समर्थांचं तर आहेच भौत करावे पाठांतर कंठी धरावे ग्रंथांतर. पाठांतर करा ना पण त्याच्यात काय सांगितलं आहे ते मात्र माहीत नाही पाठ आहे सगळं म्हणून नको. हमाल हा शब्द दोन ठिकाणी वापरला आहे तुकारामांनी. एक म्हणजे काय वेदांचा तो अर्थ आमासीचा ठावा येरानी व्हावा भार माथा हे भारवाई आहेत हमाल आहेत. पुढे स्वतःबद्दल काय म्हणतात फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही. मी तुम्हाला जे सांगतो हे सगळं धन्याचं आहे महाराजांचं आहे मी भारवाई आहे. माझ्या डोक्यात डोक्यावर महाराज असतात त्यांचे विचार असतात तेच मी तुम्हाला सांगतोय फोडिले भंडार धन्याचा हा माल मी तो हमाल भारव आहे. ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. वंद्य निंद्य एक झाले तेथे काय हाता आले काही नाही चालेल या वंद्य आणि निंद्य हे वरचेवर आपण म्हणतो वरचेवर वंद्य निंद्य परवा आजी वेगात चालत आल्या मी भागवताच्या प्रवचनाला निघालो हे एकाच्या खबरीला गेले होते आणि आले इतक्यात मी जाताना दिसल्यानंतर आले आले आल्या सर आम्ही खबरी बनवलो आहे आंघोळ करायला पाहिजे का भागवताची आंघोळ करा बरं वाटलं सगळेजण येऊन बसले लक्ष देऊन भागवत ऐका ना तेच स्नान आहे. नाम हे मनाचं स्नान सांगितलेलं आहे आणि मनाचं परमस्नान म्हणजे नामस्मरण सांगितलेलं आहे आणि युधिष्ठिराने महाभारतात सांगितलं आहे हे नुसतं भागवतात सांगितलं असं नाही आहे. मनाचं नाम मनाचं स्नान नाम नामामृत नामाचं स्नान ते तुम्ही इथे येऊन ऐका ना आणखी अंघोळीला अर्धा तास लागणार आणि त्याच्यात अर्ध भागवत चुकणार भागवत ऐका ते तिथे तुम्ही जाऊन आलात बरं आहे तो कितला 10वा 11वा दिवस होता त्यांचा काही विशेष नाही आहे या तुम्ही म्हणून आता वंद्य निंद्य तुम्हीच म्हणा नाही असं कसं तिकडून आल्यानंतर अंघोळ केल्याशिवाय कसे आले ते मंडपात अरे हे काय वंद्य निंद्य निंद्य वंद्य आतलं आहे निंद्य वंद्य बाहेरचं नाही आहे बघा तुम्ही विचार करून. म्हणून निंद्य वंद्य एक झाले तेथे काय हाता आले उन्मत्त द्रव्य जे भुलले ते भलतेच बोले. उन्मत्त द्रव्य हल्ली तुम्हाला सांगतो मला चंद्रकांतचं एक वाक्य आठवतो इथला व्यवस्था बघाय सर आपलं भागवत झालं मी अनेक भागवत ऐकले हे किती छान झालं आणि खर्च किती आला नाहीच जवळजवळ लोकांनीच पदार्थ आणले लोकच पदार्थ करत होते हे लक्षात घ्या. आणि भागवताचा वक्ता तर घरचाच होता ओके नाही यावेळेला मंडप नाही ती हे नाही कारण अध्यक्षांची तर मुलगी गेलेली आहे शांत करूया सावकाश करूया ऐकूया भागवत शुद्ध भागवत ऐकलं गेलं म्हणाले काय लाखो रुपये खर्च करता तो लाखो रुपये जो मागणार वाचणारा आहे ना तो काही 1000 मागतो सांगणारा 1,00,000 मागतो किंवा काही 1,00,000 मागत असतील
विचार करा तुम्ही, हे उन्मत्त द्रव्ये भुलले हा शब्द आहे ते. उन्मत्त द्रव्ये जे भुलले ते भलतेच बोले, काहीतरी सांगतात. प्रत्यय ज्ञाता सावधान त्याचे ऐकावे निरूपणा. ज्याला स्वतःला थोडा प्रत्यय आलेला आहे आणि तो सावधपणे बोलतो, पैशाकडे बघत बोलत नाही, सावधपणे बोलतो, त्याचे ऐकावे निरूपण. आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणे. खूण आत्मसाक्षात्कार आपल्याला उपासनाच केली पाहिजे, वर्षानुवर्ष उपासना केली पाहिजे. उपासना आतली आहे. एक शब्द बघा, जेव्हा जेव्हा आपण उपासना शब्द वापरतो तेव्हा बाहेरचं काही नाही. परवा मी एक वाक्य बोललो, सकाळी तुम्हाला सांगितलं, ते वाक्य मला नंतर एक आले म्हणाले की हे वाक्य मला क्रांतिकारक वाटलं. म्हणलं बाकीच्या प्रत्येकाला निरनाळी साधनं उपकरणं लागतात. साधी आरती करायची म्हणलं त्याला वाती आली, तेल आलं, पंचारती आली, ते पेटवणं आलं, ते ओवाळणं आलं. केवढा प्रपंच आहे हा, हा प्रपंच आहे लक्षात ठेवा. प्राणायामाला सुद्धा बोटं आणि नाक लागतात, नामस्मरणाला काही लागत नाही, श्वास पुरतो. मी जिवंत आहे ना, नामस्मरण चालू आहे, स्मरण आहे ते. नामाचा गजर करायचा आहे तर हां, पण तरीसुद्धा हे टाळांची वगैरे गरज नाही आहे. गजर नामाचा गजर, श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला बिलकुल गजर नाही, टाळ्यांची गजर नाही, टाळांची गरज नाही. पण तरीसुद्धा बाहेर करताना काही ना काहीतरी गरज असते. आत गरज नाही आहे, ध्यानाला गरज नाही आहे, नामस्मरणाला गरज नाही आहे. मग अशी उपासना करूया. आणि तिथे तर आपण चैतन्य उपासना केंद्र म्हणलेलं आहे, चैतन्याची उपासना. बाहेर 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 लोक करतात, करू देत, कारण एकदम सगळंच नाही, सगळंच नाही, प्रत्येकाची पातळी निराळी असते. पण मूळ अन्वये सोडू नये सांगितलं ना, मूळ तुम्ही सोडू नका बाकीचं. म्हणून वेडेवाकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे, बाष्कळ बोलणे सांडावे वमक, म्हणजे ओकारी. बाष्कळ बोलणं आहे ना, ते ओकारी समजून टाकावे. आता वेडेवाकडे जाणावे, आंधळी पाऊल ओळखावे, बाष्कळ बोलणे सांडावे. आता वेडेवाकडं चालणं आंधळ्या काय नाही, कळणारच नाही, तिथे काही अनुभवच नाही आहे, प्रत्ययाचं बोलणंच नाही आहे. म्हणून सांगितलं बाष्कळ बोलणे नुसती बडबड आहे, तुम्ही ती ओकारी म्हणून ओकून टाका, वमर्क. पुढे 21 आता हा मात्र महत्त्वाचा आहे. अजपा जप, आपण नेहमीच म्हणतो ना 21,600 जपा, नेमून गेली ते अजपा, विचार पाहता सोपा, सकळ काही झोपा झालेला आहे ते सोपा. खरं म्हणजे असं व्हायला नको होतं, माझं अक्षर घाईत लिहावं लागतं सगळं, इतक्या गोष्टी असतात. आता पुढची तारीख 19 आणि 20, म्हणजे आजपासून जवळजवळ 25-26 दिवस आहेत ना, तरी सप्रेसर शेवटच्या दिवसापर्यंत लिहिणार नाही. हा आठवण करणार एकदा, ओव्या वगैरे आम्हाला आता लिहायला बसतो. मग ते स आहे माझा, तो त्यांना झ वाटतो, सोपाच्या म्हणजे सोपा वाटतो. पण टाईप करणारी इतकी विद्वान आहे बाई, साहित्यिक आहे, वाचक, तिच्याकडून ही चूक नाही. वर्तमानपत्रात होते, कारण त्यांना फक्त अक्षरच माहीत असतात, त्यांना शब्द माहीत नाहीत, सोपा किंवा झोपा ते काही बघत नाहीत. पण आपण जागे आहात ना, ते सोपा शब्द आहे, झोपा नाही आहे. नाही तर रामदासांनीच सांगितलं आहे, झोपा म्हणून झोप झोप. तसं काही काही करू नका. 21,600 जपा, नेमून गेली अजपा, विचार पाहता सोपा, सकळ काही. 21,600 वेळा आपण श्वास घेतो, शंकर श्वास घेतो. तो बरं दार बंद धावते का, नाव घेतलं माझं शंकर, म्हणजे कैलासावरचा शंकर. तो 21,600 वेळा श्वास घेतो आणि तो दिवसातून 21,600 वेळा राम म्हणतो. राम 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 त्याचं चालू असतं. आणि दुसरं काही करायला आज चालू असते, पार्वतीला कळतं. पार्वती त्याच्या मनाशी इतकी एकरूप झालेली आहे, ती म्हणते बाहेरून तुमचं राम राम चालू असतं, त्याच्यातलं आतलं नाव जास्त मेलोडियस आणि रिदमिक आहे. आतल्या नामाला चांगला रिदम आहे आणि चांगली मेलडी आहे, ऐकताना फार बरं वाटतं. आतलं नाव तुला ऐकू येतं उगीच का, तुमची मी प्राणप्रिये प्राणसखे मनोरमे उगीच काय, मला कळतं सगळं आतलं. हा विचार करा. पुढे काय आहे प्रश्न, की ज्या वेळेला 21,600 आकडा कसा कळला. हेल्दी माणूस मिनिटाला 15 वेळा जप करतो. मिनिट मल्टीप्लाइड बाय 60 मल्टीप्लाइड बाय 20 21,600. आता तुम्ही सावकाश मोबाईल वापरून करा, बरोबर आहे की नाही. हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. 21,600 जप हे बोलिले शंकराचे जपाचे माप, 21,600 जप हे बोलिले गौरीहराचे माप. म्हणजे नुसते शंकर नाही, गौरी पार्वतीसुद्धा नाम घेते. 21,600 रोज
बघा, म्हणून मुखी नासिकी अक्षिजे प्राणे तयास अखंड येणे जाणे याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी. तोंडातून किंवा नाकातून तुम्ही श्वास घ्या, तो अखंड चालू असतो, त्या श्वासाकडे पहा की तुमचा जप झाला. हे अवघड आहे बघा. आपलं काहीच म्हणतो आपल्याला निरनाळे व्याप असतात, म्हणून तुम्ही 5 मिनटं नुसते बघा, फक्त श्वासाच्या श्वासाकडे लक्ष द्या. धरिता असो सोडिता हम अखंड चाले सोहम सोहम, हा मूळ जप आहे. हा मूळ जप, आपलं लक्ष नसतं श्वासाकडे. श्वासाकडे लक्ष देणं म्हणजेच नामस्मरण चालणं. श्वासाकडे लक्ष देणं म्हणजेच ध्यान लागणं. श्वासाकडे लक्ष देणं म्हणजे माझ्या मंत्राचं सामर्थ्य माझ्यात येणं. काल सहज वाचत होतो, हे मला माहीत होतं, योगानंद स्वामी म्हणून अमेरिकेत खूप त्यांनी आधीचे जे स्वामी गेले, ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी म्हणून पुस्तक आहे, मराठीत भाषांतर आहे, वाचनीय, लाखोने कोट्यवधी प्रती खपल्या. ते ज्यावेळेला गेले त्यावेळेला त्यांचे शिष्य जगभर पसरलेले होते. त्यांना अमेरिकेत यायला वेळ लागला, त्यावेळेला एवढी विमानं वगैरे नव्हती, वेळ लागला. म्हणून एक दिवस बॉडी ठेवली, बॉडी बिलकुल डिकम्पोज नाही तिकडे अमेरिकेत. एक तर लगेच तुम्ही त्यांना पुरा किंवा काहीतरी हे करा, काही झालेलं नाही. दुसरा दिवस 20 दिवस झाले, बॉडी फ्रेश होती. आणि रोज ते अमेरिकन डॉक्टर्स टेस्ट करत होते आणि तो सांगत होता, त्यांचा जो मॅजिस्ट्रेट होता, की बॉडीचं अंत्यसंस्कार करा, अंत्यसंस्कार करा, अंत्यसंस्कार करा. ते म्हणाले तुम्ही टेस्ट घ्या आणि ज्या वेळेला बॉडी डिकम्पोज व्हायला लागेल त्या क्षणी आम्ही अंत्यसंस्कार करतो, सगळी तयारी ठेवलेली आहे. नाही बॉडी डिकम्पोज झाली, मग तो मॅजिस्ट्रेटने लेखी ऑर्डर काढली की आम्हाला मान्यता आहे की यांची बॉडी कितीतरी दिवस फ्रेश राहील, पण तरीसुद्धा आमच्या नियमाप्रमाणे आता तुम्ही त्याचा आणि जास्त वाद घालायला नको म्हणून 20व्या दिवशी त्यांचा 21व्या दिवशी त्यांचा अंत्यसंस्कार केला. फोटो आहेत मागे, मेल्यानंतर दुसरा दिवस चौथा बघा तुम्ही. तर तसे होते, काय झालं असेल, कारण ते क्रियायोग करायचे. क्रियायोग म्हणजे फक्त श्वसनावर अवलंबून आहे, म्हणून हे उदाहरण सांगितलं. इतका श्वास ते डीप घ्यायचे, इतका वेळ ते आत ठेवायचे, म्हणून त्यांची लंग्स एवढी स्वच्छ होती, सगळ्या सिस्टम्स एवढ्या स्वच्छ होत्या की डिकम्पोज व्हायला, म्हणून आत जे द्रव्य लागतं आपल्या शरीरात साठलेले असतात, मल साठलेला असतो, मूत्र साठलेलं असतं, घाम जो बाहेर येतो तो आत तयार होतो, त्यामुळे बॉडी डिकम्पोज. शिवाय वर्म्स असतात. हे इतके पवित्र होते, इतके स्वच्छ होते. गुरुदेव रानडे ते म्हणाले मला हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे ना, मला घरी न्या, हॉस्पिटलमधले ट्रीटमेंट हे वातावरण नको, आनंदाने मी घरी मरतो. परत डिस्चार्ज येताना केल्यानंतर ते म्हणले इथे आल्यानंतर यांच्या शरीरात ज्या व्याधी होत्या, जे निरनिराळ्या ॲबनॉर्मॅलिटीज होत्या, आता काहीच नाही आहे. ते म्हणाले पण मी ठरवलेलं आहे, आता माझं ठरलेलं आहे, त्या दिवशी मी माझा देह ठेवणार आहे खाली, जीवन संपवणार आहे, पण हॉस्पिटलमध्ये नाही. नंतर 3 दिवस काही न खाता ते फक्त बाहेरी घेत होते. बाहेरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना परगेटिव्ह, काही खात नाही आहेत, पण आतली एवढी स्वच्छ केली. आणि नंतर अत्यंत आनंदाने म्हणले आता मी मरायला तयार आहे, जेवढा स्वच्छ देह देऊन मी या जगात आलो तेवढा स्वच्छ देह मी परत देऊन या जगाचा निरोप घेतो आहे. त्याचा आत्मविश्वास होता. अलीकडच्या काळातले आहेत गुरुदेव रानडे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. म्हणून पुढे हां, एकांती उगेच बैसावे तेथे हे समजून पहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी, घ्यावे सांडावे म्हणजे सोडावे, प्रभंजन म्हणजे वारा, वायू, श्वास. तुम्ही एकांती बसा ना थोडंसं आणि श्वासाकडे बघा ना. आपण सकाळी ज्या वेळेला ध्यान केलं त्यावेळेला श्वासाकडे आपण बघत होतो. हीच उपासना करा, दुसरं काही करू नका सांगतात. मग तुम्ही जाता कुठेतरी विपश्यनेला, मग तिथे ते अनापान आपान हे शब्द विपश्यना शब्द त्याच्यावर आधारित आहे. श्वासाकडेच लक्ष आहे, श्वासाकडेच. मग कुठेतरी शरीरात वेदना होते, मग ते वेदना, ते वेदनेकडे लक्ष द्या, वेदना बाहेर जाईल वगैरे, तिथे लक्ष आहे. देहाला होणारे मग कधीकधी एखादा स्नायूसुद्धा असं फडफडतो, तिथे लक्ष द्या, आणि आता ती थांबेल अलीकडे. म्हणजे अशा गोष्टीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा की जी गोष्ट तुमची आहे, तुमच्या आत बाहेर करते, श्वास हा आत बाहेर करतो, तिकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. हेच बुद्धांनी सांगितलं, हेच पतंजलींनी सांगितलं, हल्लीचे निरनिराळेचे प्राणायाम वगैरे करणारे ते हेच सांगतात. श्वास घ्या, श्वास रोखा, श्वास सोडा, एवढा प्राणायाम नाही आहे. श्वासाकडे लक्ष द्या.
आणि आभार म्हणा की एवढं त्यांनी वातावरण निर्माण केलंय. मी त्याच वातावरणातला आत्ता श्वास घेतोय जे वातावरण अमेरिकेच्या राष्ट्रपतींना सुद्धा तेच आहे ना जोडलेलं. काय इथे भारताचं वातावरण संपलं आणि इथे पाकिस्तानचं सुरू झालं, इकडे युरोपचं संपलं आणि अमेरिकेचं सुरू झालं? नाही आहे. आत्ता सगळं वातावरण एक आहे. हां, ते जरा जास्त शुद्ध असेल, प्रदूषित असेल, जोडलेली आहे. मी तीच हवा घेतोय जी सगळ्या विश्वातले लोक घेत आहेत किंवा जगातले लोक घेत आहेत. पाणी पिताना म्हणलं पाहिजे. आणि बाबा रामदेव बाबांच्या पुस्तकात आहे, प्रत्यक्ष ते सांगत नाही, कारण वेळ जाईल आणि लोकांचं तिकडे लक्ष द्याल म्हणून. तुम्ही ज्या वेळेला आचमन घेता किंवा पाणी पिता, त्यावेळेला जगात केवढं पाणी आहे, हे पाणी कुठून आलेलं आहे, मला मी आत्ता पितो आहे ते पाणी. नाही नाही, इथे साळवली धरणात, साळवली धरणात कुठून आलं, हा पावसाचं आलं, ढग कुठून आले होता, ते कुठे फॉर्म झालं होतं पाणी, कुठल्या महासागरावर तो ढग तयार झाला होता, हल्ली लो प्रेशर बेल्ट आहे, वारं येतं, सगळं असतं ना. मग कुठं हा ढग तयार झाला, त्या ढगाचं पाणी, त्यातलं कुठलं पाणी मडगावपर्यंत पोचलं, त्यातलं कुठलं माझ्या ग्लासमध्ये आहे, मग ग्लासमधलं पाणी पिताना त्याचे आभार नकोत का मानायला. आणि मग आचमन तुमचं व्यवस्थित होईल. आचमन घेताना त्या पाण्याचा हा एक भाग आहे, देवा तुझे आभार, माझ्यासाठी केवढं पाणी निर्माण केलं, माझ्यासाठी केवढी हवा निर्माण केलीस, माझ्यासाठी केवढं आकाश निर्माण केलेस, हे परमेश्वरा. कृतज्ञतेच्या भावनेनं प्राणायाम करा, कृतज्ञतेच्या भावनेनं योगाभ्यास करा, कृतज्ञतेच्या भावनेनं जीवनात जगा किंवा उपासना करा. कृतज्ञता. आता आज इतके पदार्थ तयार होत आहेत, कुणी काय आणलंय वगैरे त्यांना माहीत असेल, पण दुसऱ्यांनी काय आणलंय ते माहीत नाही आहे, प्रत्यक्ष पानात आल्यानंतर कळणार आहे. कृतज्ञता नको का? माझं एक जेवण चांगलं व्हावं म्हणून ही कृतज्ञता. येताना मी सहज प्रश्न विचारला, कुठली मेथड तुम्हाला सुचते का? की तीन भाग आहे, एक आहे उपासना, दुसरं आहे प्रवचन आणि तिसरं आहे अन्नदान किंवा जेवण, प्रसाद म्हणूया. 100 किती मार्क्स तुम्ही त्या निर्णयाला देणार? कुठल्या पदार्थ कुठल्या पद्धतीने करूया? त्यांनी उत्तर दिलं नाही, फार हुशार उत्तर दिलं, सर तुम्हाला सगळं कळतं, तुम्ही द्या ना पर्सेंटेज, तुम्हीच द्या ना. मी प्रवचनाला 95% देणार ना, मी देणार. शंकरला विचारलं, काय विचारतं, 90% काय प्रसादाला नाहीत का? गणेशला विचारलं, तुम्हाला 80% उपासनेला द्यायला पाहिजे, नमस्मरणाला द्यायला पाहिजे. हे तिन्ही उत्तर बरोबर आहे. सेन्स ऑफ प्रपोर्शन. आपण कितीदा येतो महिन्यातून एकदा? आपण त्यावेळेला महाप्रसाद एकदाच करतो, बरोबर? त्या महाप्रसादात काहीतरी शिस्त आणता येईल का? महाराजांना प्रार्थना करूया, ठरवूया. आता समजा एक खर्च इतका येतो, मग मी आणली ना तर काहीतरी फळं आणीन की जी दुसऱ्या दिवशीसुद्धा वापरता येतील. जो पदार्थ आणला की तो त्या दिवशी संपवायलाच पाहिजे. असे जर 10 पदार्थ आले, मी टीका करत नाही आहे, 11-15 पदार्थ आहेत आज, चिंता करू नका. पंचपक्वांनांचं जेवणच खरंच पंचपक्वान्न. याच्यात वाईट केव्हा होतं माहीत आहे ना? दुपारनंतरचं जे सत्र असतं, तरी बरा उशीर आहे म्हणून संध्याकाळी, ते सत्र जर 3 असतं ना, वा आम्हाला शाप म्हणून जागावं लागलं असतं. तुम्ही काय छान छान आय तो बघणार आहे ना, काय बघणार आहे, योगक्षेमम वाम्य, त्याच्याशी गुंतलेलं राहूया, जोडलेलं राहूया अत्यंत. हीच गंमत आहे आपली. आणि म्हणून बघा, आपली म्हणतो ना, तुमची म्हणत नाही, मी स्वतःला इन्क्लूड करतो आहे, मग वाद घासायचं काही कारण नाही आहे. आणि म्हणून एकांती उगेच बसावे. किती सोपं आहे, उगीच बसा ना. पण उगी बसतच नाही दुसऱ्या, हे जरा मातचं उगी बसले का? हे भतो म्हणतो, हे सांगायच्याऐवजी बाबा तुम्ही ते 1 मिनिट उगी बसला असतात, तुम्ही 2 मिनिट कितीदा उगी बस म्हणतो आहे मला. खरंच आहे. तसं आपण स्वतःला सांगायचं, उगेच बसावे. काय करूया, उगीच बसावे. तेथे हे समजून पाहावे, अखंड घ्यावे सांडावे, मी घ्यावान सोडावा प्रभंजन असे. प्रभंजन म्हणजे वायू. पुढे एकांती मौन्य धरून बैसे, मौन एकांतात. सावध पाहता कैसे वासे, सोहम सोहम ऐसे शब्द होते. ही पुढची पायरी आहे. नुसतं एकांतात बसा आणि श्वासाकडे बघा. हां, दुसरी पायरी काय, तिकडे नीट लक्ष द्या. तुम्हाला श्वास घेताना सो असा वाढ येतो ना, सोहम सोहम सोहम, हा अल्टिमेट ऑफ द मंत्राज आहे. 6 म्हणजे तो परमेश्वर आणि अहम म्हणजे मी. तो मी आहे, हं 6, सोहम हं 6, सोहम हं 6, ही अजपा म्हणलेली आहे. अजपा गायत्री, अजपा मंत्र, हे चालूच आहे, माझं लक्ष नाही आहे तिकडे. आणि जितकं आपण कोलाहल अशा गजबजाटी वातावरणात जाऊ, तितका आपल्याला श्वास चालू आहे हेच कळत नाही.
ट्रॅफिक ज्यामध्ये सगळ्यांचे धूर आले, आता ए सी असल्यामुळे तेही जाणवत नाही, पण एरवी काय गुदमरल्यावर कळतं आपला श्वास चालू आहे, जर जिना चढून गेलो तर कळतं आपला श्वास चालू आहे, एरवी आपल्याला कळत आहे नाही, कारण आपण कम्फर्ट झोनमध्ये असतो आणि त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं याचा अर्थ आहे चैतन्यांगणातली उपासना. कम्फर्ट झोनमधून बाहेर या, रविवार हा उशिरा उठायचा, लवकर उठा, इथे 6:15 पोचलं पाहिजे. कम्फर्ट झोनमधून बाहेर आला आता आपण प्रवचन ऐकलं पाहिजे, इतकं आपण कुठे ऐकतो सांगा, इतकं कुठे बसतो एका ठिकाणी, नाही ना, हे कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं आहे. कम्फर्ट झोनमध्ये आपण जातो केव्हा, महाप्रसादाच्या वेळेला. कम्फर्ट झोन हे तळलेलं सुद्धा आहे, अरे कापसुद्धा आहे, सगळं आहे. कम्फर्ट झोन कम्फर्ट कम्फर्टेबल बनवतं, आणि जो कम्फर्टेबल आहे ना तो एफर्ट करत नाही. कम्फर्ट कम्फर्ट आराम कम्फर्ट झोनच्या बाहेर आलं पाहिजे. इथे पुढे बघा, एकांती एकांती मौन्य धरून, मौन मौन धरून एकांतात बसा, मग तुम्हाला स्वतःचा श्वास ऐकू येईल. नुसता श्वास ऐकू येणार नाही तर धरिता सो सोडिता हम अखंड चाले सो हम सो हम. कुत्र्याला सुद्धा श्वास घेताना 6, सोडताना अहम, पण त्याला अहम म्हणजेच माहीत नाही आहे तर त्याला सोहम काय कळणार आहे. मला अहम म्हणजे मी, मी म्हणजे कोण, बायोडेटा माझा पाठ आहे, मी म्हणजे कोण, मला बाकीच्या सगळ्या माझ्याबद्दलच्या गोष्टी माहीत आहेत, पण बाहेरच्या गोष्टी माहीत आहेत. तो नासिरुद्दीन डोक्यावरून हात फिरून म्हणतो, अरे त्यांनी चुकीच्या माणसाला उठवलं आहे, मला उठवलंच नाही कारण माझ्या डोक्यावर केस होते, हो ना. हां नाही आहे, तसं आपलं चाललं आहे. आपण बाहेरच्या चिन्हांवरून, इतकी पुस्तकं आहेत, इतकी पुस्तकं वाचली, इतकं नाम, नुसतं संख्या लिहिणं हे बाहेरचं आहे, नाम घेणं आतलं आहे, म्हणून स्मरण आतलं आहे. आणि स्मरणाला कधीही भाषा येणार नाही, भाव असणार आहे. भक्तिभाव हे स्मरण आहे. नामाला शब्द असेल, नाम जरा मोठा करावं, व्हॉल्यूम सगळीकडे ऐकू झालं पाहिजे, ते असणार आहे, आणि ते सगळं असणारच आहे कारण नाम बाहेर आहे, स्मरणात आहे, म्हणून नामस्मरण महाराज जे म्हणतात तेच इथे. उच्चारविण जे शब्द स्मरण आहे, उच्चार करायचाच नाही आहे, उच्चारविण जे शब्द ते जाणावे सहज शब्द. नाम सहज झालं पाहिजे. तुम्ही उच्चार करताना श्री राम जय राम करा तुम्ही, कारण वैदिक मंत्र आहेत ना, त्यांचे असे उच्चार करायला पाहिजे. म्हणून वैदिक मंत्राला पौराणिक मंत्र आहे. वैदिक मंत्राला काही ना डूज अँड डोंट्स आहेत. हातपाय तरी धुवा, जरा पवित्र करा, स्वतःला काहीतरी सांगा, आणि मग म्हणा ओम त्र्यंबकई यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम, याला पौराणिक मंत्र आहे. आणि तो मंत्र खूप चांगला आहे, खूप सोपा आहे, दोनदा सांगितलं तर मुलं लगेच म्हणायला लागतात. त्याच्यात नाव आहे, तुम्हाला मी खरंच सांगतो, हा मी अलीकडे मला मुद्दा म्हणजे मागवला मंत्र. बाकीचे मंत्र आम्हाला वैदिक माहीत आहेत आणि पौराणिक वगैरे माहीत आहे, पण हा जो मंत्र आहे ना तो खूप छान आहे, मी तुम्हाला दाखवेन संध्याकाळी. परंतु हा मंत्रावर नाव आहे, शंकराची नाव आहे, आणि त्या नावावर चिंतन केलं ना तर आपल्याला खरंच मृत्यू आनंदात जाईल. मृत्युंजय मंत्र हा मृत्यू नसणारा मंत्र नाही, मृत्यू जिंकणारा मंत्र आहे. आणि मृत्यू जिवंतपणे जिंकायचा म्हणजे काय करायचं, भीती गेली मृत्यूची, ये मृत्यू मी तयार आहे, हा मृत्यू जिंकला आहे मी, आणि मेल्यानंतर कीर्तिरूपात उरलो पाहिजे. हा मेल्यानंतर मरावे परी कीर्तिरूपी उरावे, हा मेल्यानंतर मृत्यू जिंकणं आहे. पण जिवंतपणे तर्जनम यमदूतानाम, यमदूत आहेत त्यांना भीती वाटली पाहिजे, अरे हा किती चांगला माणूस आहे, हा आपल्याला घाबरतच नाही, आणि घाबरत नाही त्या माणसाला पराभव आहे ना, अरे आपल्याला भीतच नाही आहे. त्या रोगाला सुद्धा वाटत असेल, काय रे मी इतका त्रास देतो याला, हा भीतच नाही आहे, हा रडतच नाही आहे, हा तक्रारच करत नाही आहे. असे भक्त जे आहेत ना ते त्या रोगाला आवडत नाहीत, त्या यमदूतांना आवडत नाहीत, त्या मृत्यूला आवडत नाहीत. हा जिवंतपणे जिंकलेला मृत्यू आहे. मृत्यूपूर्वी मरू नका, डाय बट वन्स, डोंट डाय 100 times बिफोर युअर डेथ. हे फार सुंदर वाक्य आहे. प्रत्यक्ष मृत्यूच्या आधी 100 वेळा मरू नका. बघा पुढे काय सांगितलेलं आहे, एकांती मौन्य धरून तेथे कोण शब्द आला, सोहम ऐसा वासला अंतर्यामी, धरिता असो सांडिता म्हणजे सोडिता हम अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहुविस्तार आला. याला अजपा गायत्री म्हणलेलं आहे, हा अजपा निरूपण आहे, अजपा गायत्री आहे, म्हणजे हे गायन आहे सुंदर. जितकं रिदमिक ब्रीदिंग माझं असेल ती गायनाची सुरुवात आहे. ज्याचं तोल मापात चाललेलं आहे ना श्वसन,
त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं काम करणं, त्याचं वागणं, त्याचं दुसऱ्यांना प्रेम देणं एका लईत चालतं. तो दमत नाही, लगेच इकडे धावतो तिकडे धावतो तिकडे धावतो तो दमतो. म्हणून लय पाहिजे जीवनाला आणि प्रमाण पाहिजे. तीन शब्द सांगतो, एक ताल आहे, दुसरा तोल आहे आणि तिसरं प्रमाण आहे. ताल इज रिदम, तोल इज बॅलन्स अँड प्रमाण इज प्रपोर्शन. सेन्स ऑफ प्रपोर्शन पाहिजेच. किती नाही आता ह्याची वेळ झालेली आहे, आता थांबलं पाहिजे. प्रपोर्शन आहे. पुढे बघूया आपण. त्याच्यानंतर उच्चारविण जे शब्द ते जाणावे सहज शब्द. प्रत्यय येती परंतु नाद काहीच नाही. त्याला नाद नाही आहे कारण अंतर्नाद आहे ना, तो आतले शब्द आहे. त्याचा बाहेर प्रत्ययाला पाहिजे. धरिता सो, श्वास घेतलाय फक्त. सोडिता हम, सो हम, सो हम, अखंड चाले सोहम सोहम. हा नाद नाही आहे, लक्षात ठेवा. विपश्यनेचं महत्त्वाचं तत्व आहे, नाद नाही आहे. बाहेरच्या नादात गुंतून पडू नका. हा अंतर्नाद आहे, हा अनाहत नाद आहे, हा आदिनाद आहे. आणखीन एक शब्द, हा अनहद नाद आहे. त्याला सरहद नाही आहे. आणि प्रत्येकाच्या तो कुत्र्या मांजरांच्यात चालू आहे, त्यांना त्याची जाणीव नाही आहे. मी गप्प बसल्याशिवाय मला आतला नाद ऐकू येणार नाही, तो ऐकू येतच नाही. साधारण एक आतला आवाज ऐकायचा असेल तर तुम्ही कान बंद करून जर बसलात तर तुम्हाला प्राणघोष म्हणतात तो ऐकू येतो. कुणाला त्याच्यात शंखनाद ऐकू येतो, कुणाला त्याच्यात समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो, कुणाला त्याच्यात ओंकार ऐकू येतो. बघा तुम्ही, हा आत चालू आहे, चालू आहे. हे बंद केल्यावर मला कुणालाही ऐकू येतो. तो जितका मंद होत जाईल ना, तितकं समजायचं हृदय बंद पडत चाललेलं आहे, तुम्ही मृत्यूच्या जवळ जात आहे. हा नाद आहे ना, ज्याला आपण म्हणतो अंतर्नाद, तो प्रखर राहायला पाहिजे. म्हणून सांगितलेलं आहे की किती सुंदर आहे शब्द. बघा ना, धरितासो सांडिताहम, अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता किती सांगता येईल याच्यावर विस्ताराला. ऐसी जप अजपा सकळ असे, परंतु कळे जाणत्यासी, सहज सांडून सायासी पडोच नये. म्हणून असं खाता येतं तर असं का खायचं. दुसरी एक ज्ञानेश्वरीची सुंदर ओवी आहे, कायम लक्षात ठेवा. रोग जाई दूध साखरे, तरी कडुनिंब काय पियावा. अरे बऱ्याच वेळेला ॲसिडिटी झाल्यानंतर लोक आईस्क्रीम देतात, औषध आहे ते. टॉन्सिल्स वगैरे झालं की त्याच्यावर ते औषध आहे. आईस्क्रीम किंवा दूध साखर किंवा थंड दूध, हे जे औषध आहे त्याच्याही तो रोग बरा होणार आहे. चला कडुनिंब असा रस तुम्हाला त्याला देतो, चांगला असतो. कडुनिंब काय प्यावा, रोग जाय दूध साखरे. म्हणजे सहज जी साधना होते ती अवघड कशाला बनवता. बाकीचे सगळे साधनं अवघड आहेत. एक हात वर करा, दुसरा हात वर करा, याला हठयोग वगैरे म्हणतात. महाराजांनी सांगितलं माझा नामयोग नाही आहे, रामयोग नाही आहे, माझा सहज योग आहे. सहज शब्द, सहज नाम, सहज साधना, सहज अनुभव, सहज समाधी, सहज साधना. जीवन सहज गेलं पाहिजे. खरंच तुम्हाला म्हणतो करून बघूया आपण. हा अवघड नाही आहे. आता नवरात्र येईल, छान दिवस जसतील, पण गडबड असते. आपण जितक्या ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतू ना, आता स्त्रियांना गुंतवायला सोहळ्यातला स्वयंपाक केला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, यावेळेला ही देवी त्यावेळेला ती देवी, ठीक आहे. पुरुषांना, ज्येष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना ते वाक्य बिलकुल ऐकत नाहीत कारण त्यांना ऐकू कमी येतं. त्यांना एक सांग, आजोबा इथे कशाला येतात, तुम्ही बाहेर बसाना किंवा आत बसाना. बाबा इथे कशाला, तो तडमडता, कडमडता, धडपडता. बायकोसुद्धा म्हणते आत बसाना तुम्ही. बाहेर प्रत्येकाला सूचना देता, नको असतात लोकांना. तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या पद्धती आता बदलला आहेत. बघा हे वृद्ध जे नागरिक आहेत ना, ते वृद्धच झालेले आहेत, म्हातारे झालेले आहेत. ते ज्येष्ठ झालेले आहेत, ज्येष्ठता कॅलेंडरने ठरवलेली आहे, श्रेष्ठ नाही झालेले. ज्येष्ठांना श्रेष्ठ होण्याची संधी. शांत बसा, मौनात बसा, एकांतात बसा, इंटरफिअर करू नका. आणि ढवळाढवळ करून तुम्ही प्रारब्ध बदलू शकत नाही, एवढा तुम्हाला जीवनाचा अनुभव आहे. 60 वर्ष, 65 वर्ष, 70 वर्ष, आता का नाही गप्प बसत. तुमचं गप्प बसणं कुटुंबाला चांगलं आहे. आपण म्हणतो कॅटॅलिटिक एजंट, कॅटॅलिस्ट आहे तो. इट फॅसिलिटेट्स द लाईफ इन द फॅमिली. सीट क्वाइट, सीट इन अ कॉर्नर, डोंट इंटरफिअर. मग बघा महाराजांनी 50, 60 आणि 70 या 3 वाढदिवसाला काय करायचं सांगितलेलं आहे. 50व्या वाढदिवशी झाडाखाली असल्यासारखे राहा,
50व्या वाढदिवशी स्वतःला सांगायचं, मी आता झाडाखाली बसलेलो आहे प्रवासात, दुसरा एक पैलवान जरा तिकडे सरक, सरकलं पाहिजे, बरोबर आहे ना, जरा उभा, आपण सगळेच उभं राहूया, जागा पुरत नाही, उभं राहायला पाहिजे. झाड माझं नाही आहे, तसं कुटुंब माझं नाही आहे, हा प्रपंच माझा नाही आहे, झाडाखाली असल्यासारखं राहा. 50व्या वाढदिवसाला 60व्या वाढदिवसाला सांगतात पाहुण्यासारखं राहा. पाहुण्या जाताना येताना 4 बॅगा आणल्या आहेत, आणि जाताना 5वी बॅग घेऊन झाल्यानंतर लहान मुलगा बाबा आपली बॅग घेऊन, आपली बॅग घेऊन निघालेत. पाहुणा तिथे राहतो, रमतो, पण त्याला माहीत आहे इथलं काहीही माझं नाही आहे, इथली कुठलीही गोष्ट सारी पिनसुद्धा माझी नाही आहे, विचारून घेतली पाहिजे. 60व्या वर्षी स्वतःला सांगा आता माझ्या घरात मी पाहुण्यासारखं राहणार आहे. 70व्या वर्षीचं मला खूप आवडतं, मेल्यासारखे राह. प्रेताला का नाहीत पण ऐकू येत नाही, सुनबाई काय बोलतायत ऐकू येत नाही, कानावर पडत आहे पण मेंदू रजिस्टरच करत नाही, एवढी तयारी झाली पाहिजे. आणि मग बघा त्या आजोबांची शेवटपर्यंत शुश्रूषा करतात, नाहीतर तू काल असं बोलत होतीस ना, म्हणजे तुम्हाला ऐकू येत आहे मामंजी, मामंजी म्हणजे सासरे बुवा. आज संध्याकाळीच सांगते, लवकरात लवकर हे पार्सल कुरिअर करून वृद्धाश्रमात पाठवा. कशाला तू तसं बोलत होतीस सा, मी ऐकलं, कशाला ऐकतोस, प्रेतासारखं राहणं ॲट द एज ऑफ 70 ऑनवर्ड्स. महाराजांनी आयुष्य सांगितलं नाही, कारण तेवढं आयुष्य त्यावेळेला नव्हतं. महाराजांनाच 68 वर्षाचं म्हणजे भरपूर आयुष्य मिळालं, एवढं आयुष्य नव्हतं. म्हणून 70 वर्षापर्यंत सांगितलं, 70 वर्ष प्रेत, 60व वर्ष पाहुणा आणि 50व वर्ष झाड, लक्षात ठेवा. म्हणजे आपलं झाड मागे पडलं आहे बऱ्याच जणांचं, काहींचं यायचं असेल, पण तयारी करा मनाची, गंमत बघा. म्हणून ऐसी अजब परंतु कळे जाणते अशी, आत्मयाचे समाधान घडे तैसेची आशन, सांडले फिटले समर्पण तयासीचे होय. आशन म्हणजे जेवणं, अनशन म्हणजे उपास, अशन म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, आशन शब्द वापरला आहे. आत्मयाचे समाधान घडे तैसेची आशन, सांडले फिटले समर्पण तयासीचे होय. तुमचं आत्म्याचं समाधान आहे ना, ते बाहेर सगळीकडे दिसतं. जे आतून समा मी किती लोक बघितले तो, आणि एक सांगतो की श्रीमंतांचा एखादाच माणूस असेल तो पूर्णपणे समाधानात आहे, त्याला खरं कशाची इच्छा नाही. पण गरिबांच्यातले, आणखीन गरिबांच्यातले, तुमच्या ऑफिसमधला पिऊन, तुमच्या बागेतला माळी, तुमच्या गाडीचा ड्रायव्हर जास्त समाधानात आहेत. सहज एखादी वस्तू, साहेब मला एका आला होता टुरिस्ट, तुम्हाला आवडली, त्यांनी नेपाळ म्हणून आणली, घेऊन जा ना. हे पाशुपतेश्वराचं लिंग तो देऊन टाकतो ड्रायव्हर, तो म्हणतो ते नेपाळमधले आले होते, त्याने काहीतरी आणले होते, म्हटलं किती सुंदर दिसते लिंग, तुला पाहिजे गाडी ते ठेवून दे. मला नको, तुम्हाला आवडले ना साहेब घेऊन जा. साहेबाला पिऊनला आवडलं, साहेब हे किती छान आहे, पुढच्या वेळेला नेपाळला जाईल तेव्हा तुझ्यासाठी एक आणि ना, हा काही पुढच्या वेळेला जात नाही, ह्याला ड्रायव्हर काही लक्षात राहत नाही, नुसती बुडबुडे शब्दांचे. बघा ना, म्हणून सांगितलेलं आहे आत्मयाचे समाधान. समाधान असाल तर काही आशन, काही खा काही नका खाऊ, काही समाधानातच राहतं. आत्म्याचं समाधान पाहिजे, आतमधून आलेलं समाधान. नाही तर गिराईकांचं समाधान हाच आमचा फायदा, भिंतीवर जमिनीवर उतरत नाही. आपल्या बऱ्याच भिंतीवर सुद्धा लिहिलेल्या असतात, कविता लिहिलेल्या असतात, आई ठोर तुझे उपकार, आई कुठे गेलीस, आई म्हणते वृद्धाश्रम मात्र, आई ठोर तुझे उपकार. आता तरी भिंतीवरचं ते काढून टाका, नुसते भिंतीवरचे शब्द, नुसते ग्रंथातले हे. म्हणून आत्मयाचे समाधान. द्रव्य चुकते दरिद्र येते तळी लक्ष्मी, काय सुंदर आहे ही गोष्ट सांगत आपण थांबणार आहोत, फार सुंदर आहे. काय सांगितलेलं आहे, तळी तळघर, हां, द्रव्य चुकते दारिद्र्य येते, पैसा गेला दारिद्र्य आलं, तळी लक्ष्मी वरी वर्तते. तुम्हाला मागे 3 भावांची गोष्ट सांगितली होती, ती इथे आहे, बसलेले आहेत, त्यांच्या खाली पुरून ठेवलेले आहेत वडिलांनी, फक्त मित्राला सांगितलेलं आहे, आणि यांनी उधळपट्टी करून सगळं वडिलांचं धुळीच मिळवलं, दिवाळं काढलं, खायला प्यायला काही नाही, कपडे फाडलेले धुवायला कोणी नाही, आणि तिघंजणं भीक कशी मागायची, कारण मी इनामदार, आम्ही मोठे, नोकरी कोण देणार मला, आम्ही मोठे, बसलेत, कुणीतरी खायला आणून दिलं तर खायचं, प्यायला आणून दिलं तर प्यायचं, अन्नान्न दशा झालेली आहे त्यांची. त्यांचा त्यांच्या वडिलांचा मित्र जो तीर्थयात्रा, पूर्वी तीर्थयात्रेला जायचं म्हणजे 10-12 वर्षांनी परत यायचं, चालत जायचं असायचं, मधल्या काळात हा मित्र गेलेला आहे. हे तुमची काय अवस्था झाली, नाही म्हणाले वडिलांनी संपत्ती आम्ही नीट राखून ठेवली नाही, सगळी उधळून टाकली, आता अशी परिस्थिती आली, लोटा म्हणाले जा फावडं घेऊन या, कुदळ घेऊन या आणि पाटली घेऊन या, गमेल
त्या वेळेला कशासाठी शक्ती नाही, घेऊन या, तिथे बसलायत ना तिथे खणा. आणि जे बसले होते त्याच्याखाली लपून ठेवले होते 3 सोन्याचे हंडे आणि त्यात सोन्याचे नाणे. हे लक्ष्मीवर बसले होते, लक्ष्मीवर बसले होते. आपल्या आत किती लक्ष्मी आहे, मेंदू केवढी लक्ष्मी आहे आपली, वापरत नाही किंवा उलट्या मार्गाने वापरतो. म्हणून सांगितलेलं आहे, तळी लक्ष्मी, खाली लक्ष्मी आहे आणि वरी वर्तते, वरती बसलेले आहेत, वरती वागतायत सगळं. प्राणी काय करील ते ठाऊक नाही. तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी, तुळवटी, तुळी, तुळ्या आहेत ना आडव्या, बीम्स ज्याला म्हणतो, पिलर्स अँड बीम्स, त्याच्यात भरलेलं आहे. बांधकामाच्या वेळेला आजोबानी ह्यानं माहीतच नाही आहे. आणि अशा या सगळीकडून असलेल्या द्रव्यात हे दरिद्री आहेत, दरिद्री आहेत. म्हणून तळघरामध्ये उदंड द्रव्य आहे, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभ म्हणजे पिलर्स, तुळवटी म्हणजे बीम्स, द्रव्य आपण मध्ये आणि आपण घरात आहोत, हे सगळं द्रव्य आहे. आणि आपण मध्ये दरिद्री, करंटा असे राहतोय. हे आता पुढे काय सांगितले, लक्ष्मीमध्ये करंटा आनंदे, त्याचे दरिद्र अधिक सांदे, नवल केले परमानंदे, परमपुरुषे. हे मोठं आश्चर्य आहे की आत एवढी संपत्ती आहे पण बाहेरून आपण दरिद्र आहोत. आपण कल्पना दरिद्री आहोत, आपण वचन दरिद्री आहोत. बघा, आपण निरनिराळ्या प्रकार दरिद्र, पैशाच्या दृष्टीने आपण श्रीमंत झालेलो, पण पैशाने फक्त तुम्हाला पैसे वाला बनवलं, श्रीमंत नाही बनवलं, लक्ष्मीवंत नाही बनवलं. हे लक्ष्मी, श्री, संपदा, समृद्धी शब्दांचे केवढे अर्थ आहेत हो, नाहीच बनवलं, पैसे वाला बनवलं. आणि आज पैसेवाल्याला समाजात तेव्हाच मान आहे जेव्हा त्याच्याकडून काही देणगी मिळेल. म्हणून पैसेवाल्याला स्नेहसंमेलनाला, पारितोषिक वितरणासाठी बोलवतात. एरवी पैसेवाल्याबद्दल काय, पैसा काळ्या बाजारातून मिळवला आहे, लोकांना फसवलं आणि मिळवला मिळवला मिळवला. पैसेवाल्याबद्दल मानच नाही आहे, केव्हाही भारतात नव्हता, आजही नाही आहे. आज पैसेवाल्याला मान आहे तो स्वार्थामुळे मान आहे. तो मी जाऊन स्तुती करतो, साहेब काय काहीतरी मला मिळवायचं, काहीतरी मागायचं आहे. म्हणून अरे पैसेवाल्याला कोण किंमत देतं. म्हणून सांगितलेलं आहे, भिंती त्याचे दरिद्र अधिक सांदे, नवल केले परमानंदे, परमपुरुषे, अंतरी वसता नारायणे, लक्ष्मी सकाळी उणे. आज जर नारायण बसला आहे तर लक्ष्मीला काय, लक्ष्मी त्याचे पाय चेपते. हृदयात नारायण असेल ना तर लक्ष्मी बाहेरून हृदयातल्या नारायणाचे पाय शोधेल. तुम्ही बसलायत कसे बसलाय तो, मला तुमचे पाय चेपायचे. आणि पाय चेपल्यानंतर लक्ष्मीने जे आणलेले आहेत ना पिशव्या भरून, ती तिथेच ठेवणार आहे. सुंदर उभी आहे ती, लक्षात ठेवा की काय सांगितलेलं आहे, की सगळं गोष्टी बुद्धीनं होतात. समर्थांचा बुद्धीवर खूप भर आहे. बुद्धीने सर्वही होते. बुद्धी दाता नारायण, देणारा नारायणच आहे. आधी तो आपुलाकीचे, नारायण आपुलाकीचे, लक्ष्मी चरणी वसे. लक्ष्मी नारायणाचे पाय चेपत बसलेली तुम्हाला आहे. परंतु लक्ष्मी एवढी चंचल आहे. दुसरं वाक्य आहे, न मागे तयाची रमा होय दासी. रमा म्हणजे लक्ष्मी. तुम्ही तिच्या मागे लागलात ना तर ती इतकी पुढे जाते. कारण दुसरं वर्णन आहे ना, चंचला चपल चरणा कमला, ती थांब इतकी आहे, टिकत नाही. म्हणून मी गमतीनं म्हणतो की पूर्वी आमच्या वेळेला लक्ष्मीची पूजा करायची, ती लक्ष्मी कमळात उभी असायची. आता आपण बसवतो तिला, म्हणजे जायचं असेल तर उठताना तरी वेळ लागेल ना, थोडा वेळ तरी ती रमेल आमच्या घरी, थोडा वेळ तरी ती लक्ष्मी राहील, उठताना त्रास होईल, नाही तर ती तरातरा निघून जाईल, ती निघून जाते. न मागे तयाची रमा होय दासे. रमाच्या मागे धावतो ती कायम पुढे असते, आणि मागे धावून धावून मरतो. मागे लागू नका, तिला तुमच्या मागे लागू दे. आणि ती तुमच्या मागे केव्हा लागेल, तुम्ही नारायणाला धरलं तर. नारायणाला कसं धरायचं, नारायणाचं नाम घ्यायचं, इतकं सोपं आहे ते. म्हणून अंतरी बसता नारायणे, लक्ष्मीचं काय होणे, ज्याची लक्ष्मी तो नारायण आपणे बळकट धरावा, अगदी घट्ट असा धरून ठेवावा. अजून एक 5 मिनिटात आपण हा आता पुढचे सोपे समास आहेत, छोटे छोटे बघूया. सोपं आहे, देहात्मनिरूपण फक्त वाचूया, नंतर बघूया. आत्मा देहामध्ये असतो, बरोबर, नाना सुखदुःखे भोगितो, शेवटी शरीर सोडून जातो एकाएकी. हे पटलं. शरीरी शक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी. इच्छा असली तरी नाही. म्हणून दोन वाक्य आहेत, एक तिकडची म्हण आहे आणि एक इकडची म्हण आहे. फणी मला तेव्हाच मिळाली ज्यावेळेला डोक्याला टक्कल पडलं होतं. आधी फणी परवडतच नव्हती.
आणि ज्यावेळेला चणे परवडायला लागले त्यावेळेला दात पडले होते, हे आपली म्हण आहे खास, असंच घडतं ना. म्हणून सांगितलेलं आहे की शरीर त्यावेळेला जन्मदारभ्य आठवावे, जन्माचा आरंभ आठवावर, जन्मदारभ्य आठवावे म्हणजे अवघे पडेला ठावे, नाना दुःख मोजावे काय म्हणून. आपण येतो त्यावेळेला अंगावर वस्त्र नसतं, ज्यावेळेला ठेवतात त्यावेळेला अंगावर वस्त्र नसतं. आता लोकांना लाज म्हणून ते फक्त पदर वगैरे फाडतात, याचा शर्टाचं टोक फाडतात, हे गोव्यात मी बघितलं. बाकीच्या ठिकाणी काय करतात मला माहिती नाही. शे निर्वस्त्र करायचं त्याला, अंघोळ घालायचे आणि मग चढवायचा. कसा आला होतास? मातीतून आला होतास, आता मातीकडे निघालायचा. कसा आला होतात? वस्त्र आला नव्हता पुढे. ते एकच धागा सुखाचं म्हटलं ते आठवा बरं. कुठलं गाणं आहे? रंगीत वसने तारुण्याचे. आला होतास, वसन नव्हतं. वसन म्हणजे वस्त्र. आणि वसनासाठी किती व्यसनं तुला, पैसे पाहिजेत, हे पाहिजेत, मग रमी खेळूया, हे खेळूया. पूर्वी रम हे रमा वेश्या, रमी जुगार, रम म्हणजे दारू आहे, हे चालू राहतं. शेवटी संपतं रमेश, इथे संपतं रम रमा रमे रमूया, हे सगळं आहे. रमेश रामरक्षेत्राचं श्लोक, रामम रमेशम भजे, अल्टिमेट आहे तो, शेवट आहे. तर म्हणून सांगितलेलं आहे पुढे, जन्मला ऐशी आत्मयाची संगती नाना दुःखे प्राप्त होते, दैन्यवाने म्हणून प्राणी मात्र. आत्म्याची संगती नसेल तर दुःखच आहे, आत्म्याची संगती असेल तर दुःख नाहीच आहे. महाराज म्हणतात सुखदुःख नाहीच आहे, तुम्ही निर्माण करता, आनंदच आहे सगळीकडे. अवघे ऐशी आत्म्याची संगती नाना दुःखे प्राप्त होते, दैन्यवाने होण्याची प्राणी मात्र. अवघेचं लोक सुखी होते, काहीच लोक आपल्याला सुखी म्हणजे समाधानी दिसतात. सुखी म्हणजे वस्तू असलं की आपण सुखी म्हणतो. खाऊन पिऊन सुखी, खाऊन पिऊन सुखी काय, खाऊन पिऊन झोपी सुखी काय, तो खायला मिळालं तरी मिळालं नाही तरी, प्यायला मिळालं तरी मिळालं तो सुखी आहे, तो आनंदात आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे अवघेचे लोक सुखी असतील थोडे, संसार गोड करून येते महाराजे वैभव भोगते ते करंट आहे असं कायचे. गरीब माणूस एखादा राजासारखा वागतो. मागे तुम्हाला सांगितलं ना तो गिरणीवाला, राजा म्हणतो की मला सुखी माणूस बघायचा, त्या गिरणीवाल्याकडे जा, राजा येतो बघायला साधे कपडे घालून. तर गिरणीवाला म्हणजे काय, पीठ सगळ्या याच्यावर, पीठ इकडे, पीठ इकडे, पीठ सगळीकडे असं आहे. तो म्हणतो की तू माझ्या इतका आनंदी माणूस नाही, कारण आय एम द मोनार्क ऑफ ऑल व्हॉट्स आय सर्वे. त्या राजाला जाऊन सांगा तुझं राज्य राज्यापुरतं मर्यादित आहे, माझं राज्य मी आकाशाकडे बघितलं, आकाश माझं राज्य आहे. मी सागराकडे बघितलं, सागर माझं राज्य आहे. शेतांकडे बघितलं, सगळं पीक माझं राज्य आहे. आय व्हॉट एवर आय सर्वे, व्हॉट एवर आय सी इज माय किंगडम, आय एम हॅपी. यू वॉन्ट टू नो द सिक्रेट ऑफ माय हॅपीनेस, आय एन्व्ही नो बडी, नो बडी एन्व्हीज मी. मी कोणाचाही मत्सर करत नाही, कोणीही माझा मत्सर करत नाही, म्हणून मी आनंदात आहे. अनसुयाच्या पोटी दत्तात्रेय जन्मतात, असूया नाही मत्सर. म्हणून पुढे सांगितलेलं आहे परंतु अंती नाना दुःखे तेथे होते सगट सारिखे, पूर्वी भोगिली नाना सुखे अंती दुःख सोसव्या. अंत वाईट आहे लक्षात ठेवा. माणसानं मरताना काय परिस्थिती होती मरून बघितलं पाहिजे एकदा, नाही एरवी काय करणार आहे. कारण बर्नार्ड शॉचं वाक्य, आय एम नॉट अफ्रेड ऑफ डेथ, आय एम अफ्रेड ऑफ द टेपरिंग प्रोसेस ऑफ डेथ. चला मी मरायला सुरुवात केलेली आहे, वद्य पक्ष सुरू झालेला आहे, अमावस्येला मी मरणार आहे, आता चतुर्दशी आहे. डॉक्टर म्हणतात की जरा लिव्हरचं प्रॉब्लेम आहे, त्रयोदशी, किडनीसुद्धा काम करत नाही आहे, द्वादशी, असं करत 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 ऑल ऑर्गन मल्टी ऑर्गन फेल्युअर वगैरे म्हणतात, तिथे मी घाबरतो. आता चतुर्दशी आहे तोपर्यंत ठीक आहे, त्रयोदशी मग चतुर्थी तृतीया, बापरे असं मरण येणार. तो माणूस नक्की प्रे करत असेल कोमात मरावं म्हणून, नाही तर सगळं जीवन पुढे उभं राहतं. महाराजांनी सांगितलं तुम्ही कोमात जरी गेलात तरी शेवटच्या क्षणाला मी तुम्हाला उठवणार, ते कोम्यातून शरीर नाही उठवणार, तुमचं मन जागं करणार, राम म्हणणार, तुमच्याकडून म्हणून घेणार, शेवटचा श्वास नामात गेला. हा प्रश्न परीक्षितांनी विचारला आहे, त्याला उत्तर महाराजांचं मला खूप आवडलं. परीक्षित म्हणतो तो बेशुद्ध होईतो पर्यंतचा क्षण जो आहे आधीचा तो रामनामात गेला आहे का? ॲनास्थेशियातच एखादा माणूस मेला, ॲनास्थेशिया देण्यापूर्वी नाम चालू होतं का? तो शेवटचा क्षण. हे उत्तर कुणी दिले? शुकमुनीने. महाराज म्हणतात तसं नाही, तो सद्गुरू आणि काशीतला शंकर तो त्या माणसाला उठवतो, नाम घ्यायला लावतो आणि मुक्त करतो. फार चांगलं उत्तर आहे. शेवटी थोडंसंच आहे, वाचूया. परंतु अंती नाना दुःखे, कठीण दुःख सोसवे ना, प्राण शरीर सोडेना, मृत्यू दुःख सकट जना कासावी सगळे. हे मृत्यूचं दुःख आपण बघतो,
काही जणांना घोर लागतो, श्वास होत नाही, घर घर असं काही काही तीन तीन दिवस असतात हो। म्हणून तरुण किंवा मध्यमवयीन घाबरतात, असं मरण आहे का? त्यांना आता काय आठवत असेल? त्यांना त्यांची पापं आठवत असतील, त्यांना काय आठवत असेल? दुसऱ्याचे केलेले अपमान आठवत असेल, त्यांना काय आठवत असेल? दुसऱ्याला लुबाडलेलं त्यांना आठवत असेल। तो जर वकील असेल तर किती खोटं बोललो ते त्याला आठवत असेल, डॉक्टर असेल तर कितीदा नको असलेल्या टेस्ट करायला सांगितल्या ते त्याला आठवत असेल, आणि त्यावेळेला त्यांचं मन इतकं कातर झालेलं असतं हे सगळं सोडायचं म्हणून, ह्या सगळ्या आठवणी त्यांना त्रास देतात। एक प्राचीन बर्हीची गोष्ट आहे, तो राजा यज्ञ करायचं जायचं आणि बाकी यज्ञ सगळेजण खाऊ, यज्ञाचं मांस ब्राह्मणसुद्धा खाऊ शकायचं। मग कदाचित ब्राह्मण सुचवत असतील आता बोकड यज्ञ करूया, आता कुक्कुट यज्ञ करूया, तर यज्ञातलं मांस सगळ्यांना खायला मिळतं ना, इतक्या जणांना मारत होता, इतक्या जनावरांना मारत होता। नारदांना विचारतो तुम्ही येणार होतात उशीर का झाला, अरे बापरे मी येत होतो, वाटेवर सगळे प्राणी थांबले होते आणि त्या प्राण्याने प्रत्येक वेळा तुम्ही कुठे जाताय प्राचीन बरी, हां त्या राजाकडे त्याला सांगा आम्ही वाट बघतोय, मेल्यानंतर मी तुम्हाला शिंग खुपसणार आहे, मी तुला शेपटाने मारणार आहे, गाढव म्हणत होता लाठा मारणार आहे। बघा मग तो घाबरतो, लगेच यज्ञ बंद करतो। आपल्याला जर हे कळतं शेवटच्या वेळेला त्रास देतात या वस्तू, आत्तापासून मी सावध राहीन, प्रत्येक श्वास शेवटचा आनंदात राहीन, लोकांना आनंदात ठेवेन। बघा कठीण दुःख सोसवेना, प्राण शरीर सोडेना, मृत्यू दुःख सकट जना कासा वेस करी, रूप लावण्य अवघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते, अवघे म्हणजे थोडंच जे काही राहतं ते, कोणी नसता मरते आपद आपदो। हे मरण तर भयंकर आहे ना, पूर्वी लोक प्रवासात असायचे, सगळ्या गोष्टींना प्रवास, मग वाटेतच मरायचे, कोणी नसता। म्हणून तुम्ही ह्याच्यातला अनुदिनी अनुतापेमधली ती ओळ आठवा, जीव लग जीव घेते प्रेत सांडून जाते माळावर, आता माझे दोन मित्र आहेत ना मेला सोडून जातात, त्याला काय प्रेत घेऊन जाणार आहेत काय? नाही घेऊन जात, मग त्याची त्या क्षणाची तुम्ही चिंता करा ना, आत्तापासून तयारी करा, केव्हा मेल्यानंतर काय त्याचं, तुम्ही फुटबॉल खेळा किंवा काही करा प्रेताबरोबर, काही करा मेला येतो, जाळा किंवा पुरा मेलेला नाही तोपर्यंत, तो जो क्षण आहे मृत्यूचा ते सांगतायत। अंतकाळ रूपलावण्य सगळं निघून जातं, शरीर सामर्थ्य थोडं उरतं, कोणी नसता मरते आपद आपद आहे, आप संकट येतात एकट्यानी तुम्हाला कुठेही मरावं लागतं। अंतकाळ दैन्यदीन सकळी कास तत्समान, ऐसे चंचळ अवलक्षण दुःखकारी। हे अवलक्षण आहे, दुःख देणारे आहे। आता सावध व्हा, मृत्यू सवारा, मृत्यू साजरा करूया, मृत्यू केव्हाही माहीत नाही, बट आय एम प्रिपेअर्ड। साजरा कसा करायचा? सोपं महाराजांनी सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचा साजरा करण्याचा क्षण दिवाळी, प्रत्येक श्वास दिवाळी करा, प्रत्येक श्वास दिवाळीसारखा करा। श्वासाच्या हा श्वास घेतला रांगोळी काढली, हा श्वास घेतला पणत्या लावल्या, हा श्वास घेतला आकाश कंदील, हा श्वास घेतला सगळे घरातले मंडळी फराळायला बसतोय, हा श्वास घेतला बघा ना का नाही, पुढे सवयच होईल, घेतोय श्वास आनंदासाठी, दिवाळी आहे। शेवटी सांगतात, अंतकाळ दैन्य दिन सकळी कास तत्समान, ऐसे चंचळ अवलक्षण दुःखकारी। अंतकाळ आहे कठीण, शरीर सोडेना प्राण, बराड्यासारखे लक्षण, बराड्यासारखे म्हणजे दरिद्री गांजलेला करंटा वाटेल ते बरळणारा, काय बरळेल सांगता येत नाही मरण्याच्या क्षणी, बराड्यासारखे लक्षण अंतकाळी। आत्ता अंतकाळ सांभाळा, अंतकाळी डिसेंटली मरणं हे फार अवघड आहे, लोक वाटेल ते करत बघतात, रडतात, त्यांना आठवणी येतात, हाक मारतात मुलाला, मुलगा बाबा मी तुमच्यासमोर उभा आहे, हं हं करतात, हाक मारण्याचं जागं दिसत नाही, कळत नाही, स्मृती नाही, असं मरण चांगलं मरण मागूयात, चांगलं मरण हे घडणारच आहे असं गृहीत धरून शेवटच्या क्षणापर्यंत नाम घेऊया। आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया, चांगले समास आहेत इथून पुढचेसुद्धा, सगळ्यात शेवटचा समास खास आपल्यासाठी आहे, जसा मूर्ख लक्षण समास होता ना तसा हा समास आहे शेवटचा, शेवटी बघणार आहोत। खाण्यावर जेवणावर त्याचा काही परिणाम होऊ देऊ नका, छान जेवूया प्रसाद घेऊया, शेवटी आत्मचरित्र जाताना वाचूया श्रीराम समर्थ श्रीराम। फक्त शांती पाठवणी, ओम सहनावतो सहनो भुनक्तो सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै।
ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडूया, चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया, अगदी सावकाश डोळे उघडून महाराज महाराजांचा दरबार दर्शन घेऊया, सर्वांना नमस्कार करूया। शांत आरतीसाठी उभं राहूया। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम।